ह्याना सत्तेवरनं हकलवले ह्यांचे पक्ष फुटले म्हणून हे विरोधात गेले ह्याची कारणं ह्याना पद दिलं असतं तर बोललं असतं का मी जेव्हा पक्ष सोडला त्यावेळेला माझ्याकडे बत्तीस एक आमदार होते सहा सात खासदार होते आलेले की आपण एकत्र बाहेर पडू म्हटलं मला पक्ष फोडून काहीच नाही करायचं जर माझं इंटेन्शन हे जर पक्ष प्रमुख होण्याचं असतं किंवा माझा तो जो दावा असता तर मी त्या लोकांना पक्ष फोडून बाहेर काढलं असतं पण मला बाळासाहेब आणि त्यांचा पक्ष यांना कुठच्याही प्रकारचा मला दगाफटका करायचा नव्हता असं नाही माझं म्हणणं पण एरवी तुम्ही जेव्हा भेटताना तेव्हा शांत कूल असे असं असं वाटतं मी म्हटलं मग एक गोष्ट सांग एखादा डाकू जर समजा हानीमूनला गेला तर <laughs> 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 तो काय इथे बुरेटच्या पट्ट्या लावून जाईल का काय करेल म्हटलं असं <laughs> नसतं ना म्हटलं अहो <laughs> <laughs> मी त्या काय सांगू तुम्हाला मी मी इथून ते लांब होतं म्हणून मी हेलिकॉप्टरने गेलो आणि इथून संभाजीनगरला रिफ्युअल केलं तिथून बीडला गेलो बीडवरनं परत संभाजीनगर संभाजीनगरवरनं मुंबई असा तो प्रवास होता मी हेलिकॉप्टरने गेलो आणि तिकडे गे कोर्टामध्ये मा मला पाचशे रुपयाचा जामीन झाला तर मी तिकडे वकीला सांगतो थोडा वाढून घे ना की बरं दिस बरं दिसत नाही आपण हेलिकॉप्टरने आलो आणि पाचशे रुपयाचा जामीन झाला किमान पाच हजार रुपयाचं तरी करू तो तो स्वभाव आत्ताच आहे लहानपणी किंवा तरुणपणी तर तुम्ही अजून हट्टी असाल किंवा काय म्हणायचं तुम्हाला उद्या जर समजा तुम्हाला काही एखादी गोष्ट नाही पटली तर मला असं वाटतं तुमची स्वतःची उभी करा दुसऱ्यांना ओरबडण्यात काही पॉड नाही कळलं का तिथे नुकसान सर्वात जास्त होतं नमस्कार बोलभिडूमध्ये आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांची ओळख न करून देता वयाने नाही अनुभवाने पण आणि एवढ्या लवकर त्यांनी राजकारणात सुरुवात केली होती ही गोष्ट वाचताना वा कळली तेव्हा विश्वास बसत नाही सर की राजकारण ही जर गोष्ट बघितली आपण तर <laughs> साधारणपणे तर मला मी एकोणनव्वदला मी प्रत्यक्ष राजकारणात आलो राजकारण साधारणपणे मला समजायला लागेल किंवा उमजायला लागेल तो काळ होता एकोणीसशे पंच्याहत्तरचा आणीबाणीचा काळ काय नेमकं होत होतं याचा काही अंदाज नव्हता शाळेमध्ये होतो परंतु तो काळ असा खूप असा ज्याला म्हणतो आपण त्याला रोलर कोस्टर रायडीचा काळ सगळा होता आणीबाणीचा सा। साधारणपणे तेव्हापासून मला राजकारण उमजायला लागलं पण म्हणूया समजायला लागलं नाही म्हणता येणार पण तेव्हापासून त्याच्या अगोदरही बाळासाहेबांबरोबर लहान असताना बाळासाहेब मला अनेक ठिकाणी सभांना कार्यक्रमांना बरोबर नेत असत जवळपास अनेक सभा त्यांच्या मी लहानपणापासून कवर केल्या आहेत त्यांच्या गाठीभेटी बघितलेल्या आहेत लांबून सगळं आणि स मी ही गोष्ट मानतो असं काही लोकमत ह्यांच्यावरती संस्कार झाले संस्कार झाले संस्कार ही गोष्ट म्हणजे ती गोष्ट घडत असते त्यावेळेला तुम्ही ती फक्त वेचायची असते कळलं hmm. का आता मी तुझ्यावरती हे आज संस्कार टाकतो असं काही कोणी करत नसतं की आता आज मला चहा बनवायचं आहे तर एवढ्या चमचा मला चहा पावडर टाकली पाहिजे आणि असं काही संस्कार नव्हतं संस्कार ही गोष्ट घडत असते तुम्ही फक्त वेचायची असते आणि ती वेचत वेचत मी आजपर्यंत आलो त्याच्यामध्ये घरामध्येही गोष्टी होत्याच आणि व्यंगचित्रातनं आणि वाचनातनं या सगळ्या गोष्टी मला इतर राजकारणाच्या समजत गेल्या नाही वेचणाऱ्यांचं पण कसं बसतं कारण ते तुम्ही सगळंच वेचलं म्हणजे प्रबोधनकारांचं वक्तृत्व बाळासाहेबांचं किंवा व्यंगचित्र असेल किंवा वडिलांकडून आलेले व्यंगचित्र किंवा संगीत असेल या सगळ्याच गोष्टी तुम्ही वेचल्यात आणि या सगळ्या गोष्टी एका माणसात आहेत ही खासियत हा पण त्या वेळेला माहिती जेव्हा आपण म्हणतो ना एक साधी माती असते त्यावेळेला या होत असलेले तुमच्यावरती ते प्रभाव आहेत सगळ्या गोष्टींचे त्याच्यामुळे ती संगीताचं खाण येणं असेल किंवा एखाद्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल तो व्यंगचित्रातनं आला अनेकदा लोक मला म्हणतात की तुमच्या भाषणामध्ये मला माहीत नाही त्याच्या अनेक कारणं असतील त्याला अनेक त्याला एक तर मला फिल्म मेकिंग माझं खूप आवडतं पॅशन आहे आणि व्यंगचित्रातनं कमीत कमी शब्दांमधनं कमीत कमी रेषांमधनं जास्तीत जास्त आशय तुम्हाल दाख तुम्हाला दाखवायचा असतो मे बी कदाचित तो माझ्या भाषणामधनं येत असेल आणि ती गोष्ट तुम्हाला व्ह्युज्युअली लोकांसमोर जास्ती जर समजा आणता आली आपण बोलत असतो पण लोकांच्या समोर जर ती व्हिज्युअल्स उभी राहिली तर ती मला असं वाटतं ती कायमस्वरूपी राहतात आणि अशा प्रकारची भाषणं किंवा अशा प्रकारची भाषा अशा प्रकारचं लिखाण मी आजपर्यंत वाचत आलो ऐकत आलो बघत आलो त्याच्यामुळे तो नकळत एक प्रकारचा संस्कार माझ्यावरती होत गेला असणार पण एक निश्चित तुम्हाला सांग तुम्ही महाराष्ट्र अनेक लोक आत्ता आलेत आणि आत्ता आत्ता त्यांना राजकारण कळायला लागले परंतु तुम्ही जेव्हा आलो त्याच्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्र हा अनेकदा फिरलो आहे अनेकदा अनेक तालुक्यांमध्ये अनेकदा फिरलेलो आहे त्याच्यामुळे अनेक नवीन आलेल्या लोकांना माहिती पण नसेल की नवीन आलेल्या अनेक पत्रकारांनाही माहिती नसेल की मी किती फिरलो आहे आणि काय फिरलो आहे ते मॅ मला आजही आठवते की, आ, आठ हो की आ, तो साधारणपणे नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव हाचा जो तो जो काळ होता त्यावेळेला मी नागपूरमध्ये मोर्चा काढला होता अनेक गोष्टी काढल्या होत्या त्यावेळेला त्यावेळेला ब्याण्णव साली मला मुलगा झाला अमित hmm. आणि त्याला घरी बसल्या बसल्या फोटो फ्रेम होती आमची एक मी त्याला कडेवर घेतलेला होता आणि सगळेजण त्याला दाखवायचे की बाबा आणि त्याला मी दौऱ्यावरतीच असायचो बाहेरच असायचो मी विदर्भात असायचो मराठवाड्यात असायचो अनेक ठिकाणी एकदा मी घरी आल्यानंतर मला माझ्या आईने सांगितलं त्याला त्याला विचार बाबा कुठे आहेत मित्रा कड्यावरती हो घेतला मी म्हटलं का रे अमित बाबा कुठे आहे त्यांनी फ्रेममध्ये दाखवलं <laughs> कड्याला रोज बघायची जवळ होती फ्रेममध्ये त्याच्यामुळे <laughs> फिरलो मी खूप महाराष्ट्र खूप म्हणजे खूप पण महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा म्हणजे मी नुसताच फिरलो नाही माणसेही वेचत गेलो पण ज्या ज्या फ्रेममध्ये महाराष्ट्रात मी आहे तुम्हाला किंवा आम्ही नेहमी बघतो होर्डिंगवर बघितलं भेटलो नव्हतो कधी तर त्या प्रत्येक फ्रेममध्ये तुम्ही फोटोमध्ये होर्डिंगवर रागात का असता म्हणजे कसं राग आहे काहीतरी या माणसाला असं का वाटतं नाही मला राग आहे अनेक गोष्टींबद्दलचा राग आहे अनेक राजकारणातल्या सिस्टीमबद्दलचा राग आहे अनेक ज्या प्रकारची लोकशाहीच्या नावाखाली ज्या काही गोष्टी आपल्याकडे दिल्या जातात पसरवल्या जातात किंवा पचवण्याचा जो प्रयत्न चालतो मला त्या गोष्टींबद्दल राग आहे आणि तसं बऱ्यापैकी जग पाहिलेला मी असल्यामुळे असं काय माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कमी आहे की जे महाराष्ट्रामध्ये येऊ शकत नाही जे बाहेरच्या ठिकाणी घडू शकतं पण माझ्याकडे का नाही येऊ शकत कसली कमतरता आहे आणि एक एकूण मला महाराष्ट्रामधले जे काही चांगलेही लोक आहेत काम करणारे लोक आहेत पण बहुतांशी मला वैचारिक दारि दारिद्र्य खूप दिसतं त्याच्या एका कक्षेच्या पलीकडे ते आलेलेच नाही आहेत किंवा विचारच करत नाहीत त्या गोष्टींचा असं मला जाणवतं हो हां म्हणजे जा कलेच्या बाबतीत पण नेत्यांचं कलेच्या बाबतीत तर काही नाहीच आहे आपल्याकडे हां म्हणजे मागे पंधरावीस वर्षापूर्वी बरं होतं किमान कला केंद्राचं तरी ज्ञान होतं हो हो आता मध्ये कुठलंच कलेचं म्हणजे एस्थेटिक असेल किंवा कलेचं ज्ञान काय आपण शालेय शिक्षणामधनं जर संगीत आणि चित्रकला हे विषय जर बात केले असतील तर कसलं काय आपण बोलतोय लोकांशी आणि मुलांशी आपण तुम्हाला ही ने, 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 दस, मी तुम्हाला हे सुशोभीकरणाचं जे चाललेलं असतं महापालिकांचं नाही आपले मी अनेकदा माझ्या भाषणामधनं पण बोललो आहे मी मुख्यमंत्र्यांना पण सांगितलंय उपमुख्य असे काही दिवे लावून काही गोष्टी होतात काय काय करायला पाहिजे तुम्ही झाडं लावा ना तुम्ही जगात कुठेही गेलात अशी कुठची शहरं असतात जी अशी डान्स सारखी सजवलेली असतात काय तुमची दिवे पिलर्स असतात तुमची दिव्याची त्याला काही दिवे फिरवायचे आणि असं सगळीकडे असं असं थोडी असतं याला काय सुशोभीकरण म्हणतात काय मग मी एकदा जरा सांगितलं म्हटलं आत्ता ज्या प्रकारचे <laughs> तुम्ही लाईट लावलेली आहेत एखादा दिवस आपल्याला सेलिब्रेट करायचा असेल समजा पंधरा ऑगस्ट आहे सव्वीस जानेवारी आहे पण त्यावेळेला काय करायचं दिवे बंद करायचे तुम्ही जर तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास जर समजा दिवे लावून ठेवले शहरामध्ये तर सेलिब्रेशनला आपण दिवे लावतो ना बरोबर बरोबर की नाही की दिवाळीच्या दिवसामध्ये आपण कंदील लावला तर तो छान दिसतो तेव्हा आपण दिव्याची माळ लावतो ती छान दिसते सतत रोज जर मी समजा घराला दिवे लावून ठेवले मग दिवाळीत काय करू मी झाड चकल्या <laughs> जाऊन काय करायचं म्हणजे आता मुंबईचं सिंगापूर करणार होते शांघाय करणार होते तुम्ही मध्ये जाऊन बघा काय नाही मुंबईचं काय नाही झालंय याचं कारण आपल्याकडे असं आहे मला जो ज्या गोष्टींचा राग येतो ना काय होतं एक शहर असतं त्या शहरामध्ये अनेक एजन्सीज काम करत असतात बरोबर समजा आपण मुंबई पण पकडली <coughs> तर मुंबई महानगरपालिका आहे त्याच्यानंतर तुमची ए एम ए, 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 ए काय ती एम 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 आर डी आहे किंवा तुमची काय म्हणतो त्याला काय त्या अग्निशामक दल असेल अजून तुमचं इत अनेक एजन्सीज काम करत असतात त्याच्यावरती बरोबर आहे म्हाडा असेल ह्या सगळ्या एजन्सी मिळून मिळून एक तरी बैठक आजपर्यंत झाली ग एक की या शहरात कोणी कोणता जॉब करायचा आहे आणि कोणाचा जॉब कंप्लीट झाल्यावरती कोण त्याच्यामध्ये एंटर होणार आहे कोण येणार आहे कारण करायचंच नाही आहे तुम्ही जर समजा असे रस्ते बनवलेत की त्या रस्त्यांना पंचवीस तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष काही होणार नाही आहे तर मग नवीन कंत्राटं कशी निघणार आणि नवीन कंत्राटं निघाल नाही तर त्याच्यातनं पैसे कसे खाणार त्याच्यामुळे तो सहा महिन्यात खराब झालाच पाहिजे रस्ता हे जे रॅकेट्स आहेत ना या रॅकेट्सचे तुमचं शहर कधीच मोठं नाही होणार कुठचंही म्हणजे तुम्ही फक्त मुंबई शहर कशाला पुणा घ्या नाशिक घ्या या देशातली सगळी शहरं घ्या एका विचित्र विळख्यामध्ये अडकलेली ही सगळी शहरं आहेत की ज्याच्यामध्ये फक्त टेंडर्समधनं पैसे काढणे आणि नवीन टेंडर्स आणणे तर कामच अशा प्रकारे करायचं की ते चाललंच नाही पाहिजे mm -hmm. मग मी ज्यावेळेला नाशिक महानगरपालिका बघत होतो त्यावेळेला त्या कुंभमेळाच्या वेळेला रस्त्यांची कामं ज्यावेळेला सुरू होती कंत्राटदारांना बोलून घेतलं होतं मी आणि म्हटलं तुम्हाला एक रुपया टेंडरमधला कोणाला द्यायची वेळ आली मला पहिलं सांगायचं मला कळलं पाहिजे कोण मागतं तुमच्याकडे एक रुपया कोणी मागणार नाही आहे कळलं का मला रस्ते असे करून द्या की पुढची वीस पंचवीस वर्षे या रस्त्यानं काही होतं नये hmm. आणि जर समजा एवढी मुभात येऊन पण जर समजा त्याच्यात खड्डे पडले त्या खड्ड्यात उभं करून मारीन तुम्ही नाशिकला जा आणि तिथल्या पत्रकारांना विचारा मग त्या पत्रकारांची पत्र पत्र गोष्ट तुम्हाला सांगतो त्यातले अनेक पत्रकार पावसाळा आला की असतं ना सगळ्या चॅनल्सचं असतं ना की मुंबईतले खड्डे दाखवा ठाण्यातले दाखवा इकडचे दाखवा सगळीकडचे दाखवायचे नाशिकच्या पत्रकारांना फोन करायचे इथून त्यांचे चॅनलवाले चे की तिकडचे खड्डे दाखवा ते सांगायचे नाही आहेत तर काय दाखवू ते तुम्ही तिथल्या पत्रकारांना विचारून बघा सो असं काही नाही आहे ना की अशक्य गोष्ट आहे मी अनेकदा सांगतो की पुरुष गरोदर राहणे कळलं का आणि टूथपेस्टमधनं आलेली पेस्ट ही परत घालणे या दोन गोष्टी जर सोडल्या तर अशक्य कुठच्या गोष्टी आहेत जगात घडू शकतं महाराष्ट्रात काय नाही घडू शकत, शकत। इच्छाच नाही आहे प्रत्येक गोष्टीमधनं पैसे खाणं एवढाच फक्त उद्देश आहे पण आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो हो। काय करप्शन हा ही गोष्ट भ्रष्टाचार ही काय फक्त भारतात आहे याच्याला भाग नाही बाकीच्या बाकीच्या देशांमध्ये पण आहे पण ते काय करत आहे ते ते काम करत आहे त्याच्यातनं पैसे पण खात असतील ती लोकं पण पुढे जात आहेत hmm. आपण अजून तिकडेच आहोत आज मुंबई गोवा रस्त्याला आज किती किती वर्ष झाली चौदा सोळा वर्ष झाली चौदा सोळा वर्ष लागतात नाही मी मागे एकदा विनोदानी म्हटलं होतं मी की प्रभू श्री रामचंद्र यांना वनवास झाला आणि वनवास झाल्यावर तिथे तिथून सीता लक्ष्मण यांना घेऊन ते निघाले मग ते नाशिक वगैरे या भागावर आले दंडकारण्यामध्ये आणि तिकडे त्यांनी ती कुटी बांधली आणि मग त्यांना ते हरण दिसलं मी मुद्दा म्हणून सांगतोय मी तुम्हाला अखं मग त्यांना ते हरण दिसलं मग ते हरणाच्या मागे राम धावलं आहे मग ते लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव मग सीतेला ती हे करून दिली लक्ष्मण रेषा आखून दिली मग एक कोटरी फकीर बाबा आला आणि मग तो पुढे आली आणि मग तो रावण होता मग तो त्याच्या रथातनं घेऊन गेला मग जटायू आला मग जटायूला जखमी झाला मग जटायूने सांगितलं हे दक्षिणेकडे गेलेत मग पुढे वाली सुग्रीव असे सगळ्या गोष्टी झाल्या मग हनुमान भेटला मग ती वादरसेना भेटली मग त्यांनी तिकडे दक्षिणे खाली जाऊन तिथे त्यांनी तो सेतू बांधला मग तो सेतू बांधून त्या सेतूवरनं सगळे आखी राम आणि ती वादरसेना सगळेजण लंकेला गेले मग तिकडे अनेक गोष्टी झाल्या मग तिकडे ते तोपर्यंत मधल्या काळामध्ये हनुमान जाऊन पण आला की बाबा आहे इथे सीतामाई मग तिथे गेले मग तिथे गेल्यानंतर मग त्यांनी मग कुंभकर्णाला मारला मग रावणाला मारला मग ते मारून बिरून झाल्यावर ते परत राम चौदा वर्षानंतर वनवास संपून अयोध्येला परत आले एवढ्या काळात बांद्रा वरळी सिलिंग बांधलाय <laughs> <laughs> ही गोष्ट का रामायण सांगतायत मला असं पडला म्हणजे तो भारत ते श्रीलंका सेतू बांधून भिंदून युद्ध जिंकून पण पर परत आले तेवढ्या काळात आपला बाजरावरील सिलिंग झालं आता तो सिलिंग बघताना पण या म्हणजे पवारांचा जो मुद्दा की त्यानंतर सिनियरिटी पक्ष किंवा स्व एक ॲक्टिव लीडर या अर्थाने मी म्हणालो सिनियरिटी पण जेव्हा मुलाखत घ्यायची असं तुम्हाला संपर्क केला सा सांगितलं तेव्हा तुम्ही मला सकाळी आठ वाजता भेटू असं सांगितलं असं <muchan> hmm. का तुम्ही सांगितलं मला मी तुमच्याबद्दल असं ऐकून होतो सकाळी आठ वाजता मला वाटलंच नाही मुद्दाम मला त्रास देत आहेत का एवढं <laughs> तुमच्याबद्दल बाहेर चर्चा असते <laughs> मला असं वाटतं गैरसमज असलेले बरे कळलं काय माझं जर दिनचर्या जर समजा तुम्हाला ऐकायची असेल तर आणि मला काय तर नाही ऐकायचं कारण मी चौकशी केली तर सगळे म्हणाले आठलाच बोलतात आम्हाला पण तू एकटंच नाही मी साधारणपणे पाच वाजता उठतो मी आत्ता टेनिस बंद झालं नाही तर मी सहा वाजता टेनिस खेळायला जायचो आता पुन्हा त्याचं रिनोव्हेशन झाल्यामुळे नंतर तर परत मी जाईन आणि मग साधारणपणे पण मी आठ साडेआठ नऊला ओपीडी सुरू होते, था था होते। ओपीडी हे लोक येतात ना बेटाला प्रॉब्लेम घेऊन प्रश्न घेऊन अरे त्याला ओपीडी म्हणजे पाच वाजता तुमचं दिवस सुरू होतात मला येतेच जा असं नव्हतं की मी उशिरा उठत नव्हतो किंवा काही नव्हतं पूर्वीच्या काळामध्ये कॉलेज बिलेजमध्ये असताना किंवा त्याच्यानंतरही म्हणा साधारणपणे मला झोप पूर्ण झालेली पाहिजे एवढं निश्चित नाहीतर झोप जर पूर्ण झाली नसेल अनेकांना माझे माझा सल्लाच आहे तुम्हाला झोपलंच पाहिजे चांगलं किमान आठ तास तरी तुम्हाला झोप असलीच पाहिजे आजारी पडेल माणूस आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी समोर येईल त्याचं काय असं नाही त्याच्यामध्ये ते ते श्रीकृष्ण म्हणाले होते नाही का तसा दिवस कसा काढायचा ग्लानी भवती भारत ती ग्लानी घेऊन दिवसभर फिरायचं याच्यापेक्षा झोप पूर्ण झालेली बरी बरोबर मला म्हणजे राजकारणावर तुम्हाला माहिती आहे का अमेरिकेमध्ये युरोपमध्ये काय ते स्लिपिंग क्लब आहेत ना स्लिपर्स क्लब काय स्लिपिंग क्लब हा स्लिपिंग असोसिएशन त्यातल्या एका असोसिएशनचा अध्यक्ष अल्पा आहे आणि ते प्रचार करतात की माणसाने जास्तीत जास्त झोपलं पाहिजे किंवा तुमचे भीमसिंग चर्चिल हे युद्ध काळामध्ये देखील ते कसे झोप मला असं वाटतं असं हां असे चार ते आठ चार ते आठ असं झोपायचे चर्चिल किंवा ही नावच अशी मुलाखतीत नेत्यांचे येत नाहीत हिटलर असेल किंवा ह्या या सगळ्या माणसांचं बाळासाहेब एक उल्लेख करायचे हिटलरचा जास्त आणि तु, तु तुमच्याकडूनही कधी कधी उल्लेख होतो काय वैशिष्ट्य वाटतं तुम्हाला म्हणजे त्यांचा जगाकडे बघण्याचा परस्पेक्टिवच वेगळा होता ॲडॉल्फ हिटलर याने ज्या प्रकारे जीवना मारले मला असं वाटतं त्याचं समर्थन जगात कोणी करू शकत नाही जर्मन्स पण नाही करत जर्मन्स पण नाही करत पण त्या माणसाने जे जर्मनी उभी केली मी तुम्हाला एक अप्रतिम उदाहरण म्हणून सांगतो माणसं गोळा करणं आणि त्या स्किलची त्या प्रकारची माणसं तुमच्या अवतीभोवती येणं त्यांना तुम्ही बरोबर असणं तुमच्या एकोणीसशे तेवीस साली एका माणसाने टेलरिंगचं दुकान काढलं जर्मनीमध्ये आणि साधारणपणे एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे एकोणतीस तीसच्या आसपास त्याचं ते बोंबललं सगळं एकोणीसशे एकतीस साली त्यांनी नाझी पार्टी जॉईन केली आणि त्याची इच्छा होती की त्याला ऍडॉल्फ हिटलरचे कपडे शिवायचे होते कुठून इथून इन्फ्लुएन्स लाव तिथून इन्फ्लुएन्स लावा असं कर करता 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 त्याचा एक परिचयाचा माणूस मिळाला आणि तो त्याला हिटलरकडे घेऊन गेला तुम्ही ॲडॉल्फ हिटलरचे सगळं म्हणजे ओव्हरकोटपासून कॅपपासून ते रेड बँड आणि ते सगळं सगळ्या गोष्टी बघितल्या असतील किंवा त्यांची ती सिंबल्स एक वेगवेगळे हे सगळं त्या माणसाने आणि अजून काही लोकांनी असं ते मुळून ते क्रिएट केलं हिटलरला ते इतकं आवडलं की त्याने त्याच्या अख्ख्या त्या सैन्याला आणि सगळ्यांना नंतर सगळ्यांचे कपडे शिवायला लावले म्हणजे त्याला काय मिळालं असेल काम विचार करा आज पण नाझी पार्टी असू देत किंवा त्यांची ती गव्हर्नमेंट सरकार त्यांचे जे सगळे सोल्जर्स आणि सोल्जर्सपर्यंत आणि त्यांचे सगळे अधिकारी यांचे जे कपडे आहेत याला जगात आजही सगळ्या जगातल्या आर्मीजमध्ये पकडून सगळ्यात स्टायलिश युनिफॉर्म म्हणतात त्याला आज पण असथेटिकवर तेव्हा डिझाईन हिटलर बिटलर सगळं युग संपलं तो जो टेलर होता त्याचं नाव युगोबॉस तो ब्रँड तो जो ब्रँड आहे युगो बॉस हिटलरच्या काळामध्ये मर्सिडीज या कंपनीने पहिल्यांदा स्ट्रेच लेमोजिन आणली लांबडी गाडी जी आहे ना ती पहिल्यांदा हिटलरसाठी बनवली हो इन्फ्रास्ट्रक्चर पण ऑटोबान इन बांध त्यांनी म्युझियम केवढे मोठी उभी केली तरी मग ते सगळं नंतर नष्ट झालं तो भाग वेगळा अनेक ठिकाणी मग ते सगळे अलाइड फोर्सेसने ते सगळं आपापल्या ठिकाणी नेलं इंग्लंडने अमेरिकेने सगळ्या ठिकाणी पण त्याने त्याला तो सेन्स होता युद्धामध्ये हरला त्याच्यामुळे ते नंतर विलन झालं आणि ते काय ज्या प्रकारे ते पण जूनना मारणारा किंवा हाकलून देणारा बाहेर काढणारा देशाच्या बाहेर काढणारा हिटलर हा शेवटचा माणूस होता सगळ्या युरोपमधल्या सगळ्या देशांनी त्यांना बाहेर काढलेत आपापल्या देशामधनं त्याच्या काय आता हा विषय नाही त्याच्या खोलाशी राहील तोच इतिहास आपल्याकडे लक्षात त्यांनी काय केलं इन्फ्रास्ट्रक्चर हो आणि चित्रकार असल्यामुळे मला वाटतं त्याचं आणि अत्यंत ज्वलंत असा देशभक्त त्याच्यामध्ये काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला कोणी नाकारू पण शकत नाही तुम्ही जर ऑस्कर विनिंग फिल्म्स बघितल्या त्याच्यामधल्या अनेक फिल्म्स अशा आहेत ज्या हिटलरच्या भोवती फिरत आहेत ते सोडून त्यांना विचार पण नाही करता येत मग मी एकदा आता ते सी डी आणि डी व्ही डी प्रकरणी गेले हे सगळे पण मला मी कधी लंडनला गेलो तर मी त्या ब एच एम बीच्या दुकान त्याला आधी ऑक्सफर्ड सीटला दोन तीन दुकानं होती आणि वर्जिनची दोन तीन दुकानं होती एक पिकाड्याला पण होतं तिथे मी दिवसभरातले माझं जवळपास सकाळी मी तिथे एक नऊ वाजता उघडलं त्याचं बाहेर उभा असायचो मी नऊ वाजता आज जायचो मग काय 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 डीज घे काही ढिविडीज बघ एका ठिकाणी मी बघत असताना असे रॅक्स होते डॉक्युमेंट्री आणि त्या डॉक्युमेंटरीजच्या रॅकमध्ये सत्तर टक्के डॉक्युमेंटरीज हिटलरवरती होत्या कुठे इंग्लंडमध्ये आम्ही त्या माणसानं विचारलं म्हटलं एवढ्या डॉक्युमेंटरीज तुम्ही तोला लार्जेस्ट सेलिंग डॉक्युमेंटरीज हिटलरवरतीच आहेत <laughs> सर्वात जास्ती सेल हिटलरच्या डॉक्युमेंटरीज आहे पण तो एक मुद्दा की हिटलर म्हणजे एवढी हिंसा आणि हे सगळ्या गोष्टी आणि भारत म्हणलं तर जगभर गांधी हेच नाव सगळ्यात जास्त आहे एक विसंगत उदाहरण आहे पण भारतात तो भारतात काय तर गांधीजी अजूनही जगभर गांधीजी नाव सगळ्यात आधी येतं गांधीजींबद्दल काय म्हणतात तुमचं म्हणजे मी परत तेच सांगितलं काही काय आहे ही इतकी मोठी माणसं होऊन गेली की यांच्या चुकीच्या धोरणांना आपण आत्ता ह्या चुका असं म्हणणं पण ते थोडंसं संयुक्त ठरत नाही परंतु काही गोष्टी ह्या त्यांच्याकडनंही काही चुकीच्या धोरणं आखली गेली पण ज्या म्हणजे मला त्यातले सगळ्यात मोठं जे सामर्थ्य मला दिसतं महात्मा गांधींमधलं की एक माणूस आहे समजा असे पकडू आहे की दहा माणसं आहेत या दहा माणसं जी हट्टेकट्टे बॉडी बिडी व्यवस्थित आहे एक समोर जर चार पाच माणसं आली मारू पण शकतात ठार था। मारू शकतात अशी एक आठ दहा माणसं आहेत या आठ दहा माणसांना सांगायचं सा, हे समोरचे मारतील हात नाही उचलायचं हा प्रयोग करून दाखवा मला तुम्ही मी एक जस्ट सायकोलॉजिकल एक आपण ज्याला एखाद्या माणसाचा ज्याला परिणामकारक आपण आंदोलन कशा प्रकारे असतं आणि माणसांवर त्याचा परिणाम कसा होतो ही गोष्ट मला करून दाखवा बाकीच्या गोष्टींवरती आपण नंतर बोलू पण ती त्यांची ताकद पण मानली पाहिजे ते लोक त्यांचं काय ऐकायचे गांधी या विषयावरती आपण नंतर तासभर बोलू शकू मला तो, 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 तो विषय आवर्जून बोलायचं होतं की तशी बायोग्राफिकल फिल्म म्हणजे परदेशी लोक येऊन इथे फिल्म करतात तशी आपण आपल्या कुठल्याच माणसावर करू शकलं याचं कारण त्यावेळेला इंदिराजींनी त्या सगळ्या गोष्टींची कबाड जी उघडून दिली त्यांना राष्ट्रपती भवनात तुम्हाला कुठे शूटिंग करायचं आहे इथे करायचं आहे इथे करा इथे करायचं इथे करा, 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 करा। त्याच्यामुळे ती फिल्म होऊ शकली आणि चित्रपट या गोष्टीकडे बघतानाचं मला असं वाटतं की राज्यकर्त्यांचा किंवा कोणाचाही दृष्टिकोन हा व्यापक असला पाहिजे तो संकुचित असून चालणार नाही म्हणजे माझा प्रफोगंडा एवढ्या पुरता ती गोष्ट असतं का म्हणे पण जर तुम्हाला काही गोष्टी बायोग्राफी म्हणतो मी तो, तो सिनेमा म्हणून तुम्हाला कसं वाटलं आहे गांधी मला असं वाटतं त्याच्या पुढे बायोग्राफी एखादी फिल्म गेलीच नाही ना अच्छा गेलीच नाही मला मी त्याच्या अगोदरच्याही मी मला असं वाटतं पाहिली असेल तर त्याला बायोग्राफी नाही म्हणता येणार त्याला त्याला त्यातला एक भाग म्हणता येईल त्याला म्हणजे तो म्हणजे लॉरेन्स अरेबिया त्यातला एक पार्ट लिंकन पण जी काढली त्यातला एक पार्ट आहे तो पण एक आयुष्य दाखवायचं एखाद्या माणसाचं अडीच तीन तासामध्ये शक्य नाही आणि ज्या याच ज्या स्केलला एक, एक, जा, एक काम केलं आहे असं होऊच शकत नाही मग अशा प्रकारची बायो जर समजा आता जर कोणाची होऊ शकत असेल भारतात ती फक्त इंदिरा गांधींची होऊ शकते दुसरे कोणाची होऊ शकत नाही या स्केल या सगळ्या गोष्टी पण हे सिनेमाचा विषय म्हणजे हे कुठून आलं वेळ म्हणजे सिनेमा म्हटलं की कुठलाही सिनेमा म्हणजे ओळखीचे लोक सांगतात तुमचं की त्यांना माहिती असतो त्यांनी पाहिलेला असतो आणि त्याचं म्हणजे असं नाही की हा ऑस्करवालाच पाहिलेला असतो अगदी कुठलाही सिनेमा म्हणजे काय फिल्म मेकिंगची आवड शोले एक मला वाटतं खास काय शोले कधी पाहिलं तुम्ही शोले कधी पाहिलं आम्ही विनोदाने सांगायचो काही लोक का सांगायचे ना आम्ही अरे शोले पंचवीस वेळा पाहिला का समजलं नाही तर तसं नाही मी वेगवेगळ्या अंगाने बघतो मी गांधी किती वेळा पाहिला आम्ही असे अनेक चित्रपट आहेत जे एखादी गोष्ट त्याला यावेळेला अशी का सुचली कळलं का की ही गोष्ट त्यांनी डायलॉग्समध्ये मध्ये न घेता त्यांनी फक्त एक्सप्रेशन्सवरती किंवा असं त्यांनी का केलं असावं असं एक उदाहरण शोधलेच किंवा नाही बाई आपण सुरुवातीबद्दल किंवा काय उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही शक्तीफल पाहिली असेल खूप अधिक या शक्ती <laughs> फिल्ममध्ये अमिताभला अरेस्ट झालेली असते आणि त्याच्या आईला मारलेलं असतं आणि त्याचं आईवरती प्रचंड प्रेम असतं आणि वडिलांमध्ये द्वंद्व आहे वडिलांबरोबर एक प्रकारचा कॉन्फ्लिक्ट आहे त्यांच्यात पण शेवटी वडील वडील आहेत आणि ह्याला अरेस्ट केली आहे ते कमिशनर असतात ह्याला अरेस्ट केली आहे आणि आईला मारली आहे आई गेली आहे म्हणून त्याला घरी आणतात तो सीन बघा तुम्ही त्या सीनमध्ये एकही डायलॉग नाही आहे आणि त्याच्या दोन एक्सप्रेशन्स आता हे अर्थातच दिग्दर्शकाच्या मनामध्ये ती गोष्ट आली असेल किंवा रायटरच्या मनात आली असेल माहीत त्या मला तिथे दिलीप कुमार खाली बसलेले असतात समोर ते तिथे त्याच्या आईची बॉडी ठेवलेली असते हा खाली बसतो <coughs> बच्चन डोळ्यात पाणी आहे पण ओपसाबोक्षी रडत नाही जस्ट पाणी आहे आणि वडिलांचा हात फक्त हातात धरतो त्या धरण्यात वडिलांना एक प्रकारचं आपण दुःख व्यक्त करतो ना ते दुःख व्यक्त करणं आणि त्याच्या पुढचं जे आवडणं आहे ना तो राग आहे हा सीन नीट बघा तुम्ही फारच बारखे बघता सो so, प्रश्न असा आहे ना की शेवटी ते एफर्ट्स आहेत तो एखादा सीन मी कन्सिव्ह करणं आणि कशाप्रकारे तो मांडणं आता हे लोकांनी किती वेळा तो पाहिला असेल त्याला किती वेळा तर वाटलं असेल मला माहिती नाही पण तो तुम्ही सीन बघा त्यात एक वडिलांकडे दुःख व्यक्त करणं मला आणि एक राग की कोणी मारला कोणी मारलं आईला जी गोष्ट आहे आणि माझ्या हातात हातकडे आहेत तिथून बाहेर पडल्यावरती तो माणूस जीप बंद सटकतो आणि त्या मारेकऱ्याच्या मागे लागतो तुम्ही एवढा फक्त सीन बघा हा सीन कन्स्यू करणं विचार करणं त्या गोष्टीवरती मला असं वाटतं की तो एक आर्ट फॉर्म आहे आणि खूप मोठा प्रचंड प्रभाव टाकणारा तो आर्ट फॉर्म आहे सिनेमातला सगळ्यात आवडलेलं सीन कुठला तुम्हाला पाहिजे किंवा खूप 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 चित्रपट आहेत खूप चित्रपट चित्रपटांमधले नाही मला ऑफ लॉरेन्सचा फरेवेमधला मला तो मॅच मॅच बॉक्सचा पण सीन त्याला तो लॉरेन्स तो सिगरेट पेटून देतो आणि त्याला ती सवय असते अशी ती सिगरेट अशी घेऊन हाताने विजवायची काहीतरी सवय असते पण तो तिकडे ती करत नाही जे दिग्दर्शक होते डेव्हिड लिन आणि तो सिगरेट दे 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 पेटून देतो त्याला वरच्या ऑफिसर आणि अशी धरतो आणि तो बघत असू त्या ज्योतीकडे अशी फक्त फूक मारतो ना तिथे कट आहे आणि एक सूर्योदय होतांचा शॉट आहे ट्रान्झिशन सो so, ही गोष्ट का त्या डिरेक्टरला वाटली असेल तर मला कित्येकदा मला फिल्म सोडा मला कित्येकदा पु ल देशपांडे यांचं जेव्हा काही कॅरेक्टर्स जेव्हा मला आपण वाचतो त्यांची ती कॅरेक्टर्स बघताना मला असं नेहमी वाटतं की ही कॅरेक्टर्स असावीत पण त्या कॅरेक्टर्समधनं पुलांना स्वतःला काय म्हणायचं हे पण त्यांनी टाकलंय त्याच्यात असं मला वाटतं बरोबर कळलं का त्या अंतुबर्वामध्ये ते जे आहे ना कसला समाजवाद घेऊन बसला आहे इथे एका झाडाचं पान दुसऱ्या झाडासारखं नसतं <laughs> माणसं कशी असतील आता ही गोष्ट त्यांची स्वतःची असेल मेबी कदाचित माहीत आहे मला त्या प्रकारचं कॅरेक्टर रंगवणं ही काय सोपी गोष्ट आहे काय जिवंतच केले जिवंतच केली ती माणसं किंवा त्यांचं नशीब होतं की पुलंनी त्यांना त्यांची गोष्ट सांगितली पण नाहीच ना ते सगळं जे तुम्ही वाचता ना ते सगळं ऑब्झर्वेशन आहे त्याची काहीच कथा नाही आहे पण मला ह्या सगळ्या गोष्टींचा जो दृष्टिकोन असतो ना कळलं का मला याचा नेहमी कौतुक वाटत आलं आणि कुतूहल वाटत आलं म्हणजे ते आपण तेंडुलकरांच्या पुस्तकाचं शीर्षक आहे ना हे सारं येतो कुठून ते तसं आहे ते एखादा क्रिएटिव्हिटी मी तुम्ही जर माझ्या पक्षस्थापनेपासून जर समजा बघितलं असेल तर अनेक अशा नवीन नवीन गोष्टी मी आम्ही पक्ष म्हणून मांडल्या लोकांसमोर आणल्या वगैरे वगैरे तर ते मला पक्षाचा विचार ज्याला मी करत होतो त्याला माझ्या डोक्यात तीच गोष्ट होती की काहीतरी क्रिएटिव्हली आपण महाराष्ट्रासमोर मांडत राहिलं पाहिजे आणलं पाहिजे नवीन त्याच्यातनं तो नवनिर्माण शब्द आला म्हणजे तुम्ही कुठली गोष्ट करायची ती भव्य दिव्यच म्हणजे आता या पिढीला माहीत नसेल कदाचित की मायकल जॅक्सनला तुम्ही घेऊ मायकल जॅक्सन हा कुठून विचाराला तुम्ही मायकल जॅक्सनला तर घेऊन येऊया आपण मुंबईत मायकल जॅक्सनचा मी खूप मोठा फॅन आजही आहे तो माणूस नसला तरी अर्थात असल्या नसण्याचा काही फॅनशी संबंध नसतो पण मी त्याचा खूप मोठा जबरदस्त फॅन पण मी एके दिवशी माझ्या ओळखीचे त्यांच्याशी मी बोलत होतो की ह्या हो माणसाला आणला पाहिजे भारतात आणि ते असा होतो बॉल रोल होत 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 एके दिवशी त्यांच्याकडनंच मला असं आलं की मायकल जॅक्सन यायला तयार आहे आणि मग त्याच्यानंतर मग ते सगळे विचक्राफ्ट वगैरे कंपनी आहेत त्यां त्यांची ती लोकं आली मग त्यांनीच ते त्या भरत शहांना सांगितलं आणि मग असं ते सगळं झालं नाही मग तो इव्हेंट आजही आठवतो किंवा हे म्हणजे एकीकडे गावात निवडणूक लढवायची तर ह्या मुलीला ना नाचायला आणू ही लावणीवाली आणू नाचायला आणि एक एवढ्या वर्षांपूर्वी हे विजन आणि ते त्याचा कॉज खूप चांगला होता ते नाही आणि मी विधींचे केलं ना हो मी दिनी जे तिन्ही शोज जे केले शेवटचे ते तिन्ही मायाकडेच केले मी मायाबरोबरच केले आणि तो रोजगार भू दा दा। भूजला भूकंप जेव्हा झाला त्यावेळेला तेव्हा मी माझ्या गॅलरीमध्ये फिरत होतो आणि दिदींचा मला लंडनवरनं फोन आला हो मला म्हटलं राज खूप भयानक झाले वगैरे वगैरे आणि मी असं गॅलरीत फिरत होतो तुम्हाला माहिती आहे माझ्या घराच्यासमोर शिवाय पण माहीत आहे आणि मला म्हटलं मला काहीतरी राज काहीतरी करायची इच्छा आहे काय करता येईल आपल्याला म्हटलं काय करायचं तुम्ही सांगा मला बोलले आपण एक शो करूया आणि त्यातनं जो निधी उभा राहील तो आपण तिकडे देऊया म्हटलं जरूर नक्की देऊया कुठे करायचं मी असा फिरो होतो मी असं बघितलं म्हटलं शिवाजी फार मध्ये करूया ना म्हटलं शिवाजी पार मैदानात एवढा शो म्हटलं करूया ना त्यावेळेला मला असं वाटतं मी जर चुकत नसेल तर एक लाख दहा हजार खुर्च्या लावल्या होत्या आम्ही मला मला माहीत नाही पण मला ती पहिल्यापासून जवळ आहे की जे काही करा विचार जो माझ्या मनात येतो तोच मोठा येतो छोट्या 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 गोष्टींमध्ये मी एक तर त्या असल्या विषयांमध्ये कधी अडकत पण नाही जात पण नाही तर तेच मी इंजिनच घेतलं मग थेट एकदम <laughs> पण आता महाराष्ट्रात ऑलरेडी ट्रिपल इंजिन सरकार आहे एक नाही दोन नाही तीन इंजिन आहेत तर त्यांना चौथं इंजिन का लागत असेल ज्यांना इंजिन नसेल कदाचित मायाकडनं कोळसा लागत असेल <laughs> <laughs> नाही पण मग हे तुमचं चौथं इंजिन लागल्यावर ह्याला डबे लागणार आहेत प्रवाशांना आहे का फक्त इंजिन मी आता <laughs> मोदींना समर्थन केलेलं आहे hmm. कळलं का हा विषय लोकसभेच्या दृष्टिकोनातनं नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचा हा विषय मी त्यांच्यावरती टीकाही प्रचंड केली त्याची कारणही मी त्या दिवशी ज्या माझ्या सभेमध्ये दिली त्या मी जे प्रकारे लोकांसमोर जी गोष्ट मांडली किंवा उभी केली ती हे आत्ताचे जे काही पक्ष आहेत यांची हे कोणी बोलत पण नाही त्या विषयामध्ये काहीतरी थातूरमातूर काहीतरी बोलत असतात पण तुम्ही एवढी डेंजर विरोधी भूमिका घेतली होती याच्या आधीच्या निवडणुकीत म्हणजे तुम्ही इतकं लावरे तो व्हिडिओ आणि ते इतकं लोकप्रिय झालं होतं तर ह्या लोकांसोबत पुन्हा बोलली पण नाही झाली की किंवा पुन्हा एकत्र हे लोक तुमच्यावर आले नाही एकत्र तुम कोण म्हणजे पवारांचे राष्ट्रवादी असतील किंवा नाही नाही अँचीच ह्यांची कसं आहे ह्याला सत्तेवरनं हकलवले काढले ह्यांचे पक्ष फुटले म्हणून हे विरोधात गेलेत ह्याची कारणं ह्यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर बोललं असते का समजा त्यावेळेला बोलले असते की नाही मुख्यमंत्री पहिला चान्स तुमचा तर हे मोदीबद्दल बोलले असते का मोदींबद्दल यांना काहीतरी हवं होतं जे मिळालं नाही म्हणून बोलतायत ना माझं तसं नव्हतं मला भूमिका नाही पटल्या ज्या मला आजही नाही पटत काही गोष्टी मला आजही नाही पटत आणि जे मी जी गोष्ट मी तेव्हा उघडपणे सांगितली तशी मी आजही उघडपणे सांगतोय पण तुम्ही ज्या शैलीत विरोध केला किंवा ज्या शैलीत त्या काळात भाषणं केली ती इतकी लोकप्रिय झाली आणि इतकी कारण राग मी त्याशी सांगितलं ना की जो आपण ज्याच्यावरती सर्वाधिक विश्वास ठेवतो ना त्याच्याकडनंच उन्नीस बीस अशा प्रकारे काही गोष्ट घडायला लागली की तो जो राग येतो मला असं वाटतं की तो, तो सर्वात टोकाचा असतो hmm. ज्याच्यावरती विश्वासच नसतो ज्याच्यावरती काही आपलं अवलंबूनच नसतं त्यांनी समजा वेडा वागलं आपण चार शिब्या हसळून सोडून देऊ पण जिथे आपला सर्वाधिक विश्वास असतो की अशा प्रकारची गोष्ट घडेल अशा प्रकारचा कायापालट होईल त्याच्यामध्ये मी कधी बुलेट ट्रेन बघितली नव्हती त्याच्यामध्ये मी कधी नोटबंदी बघितली नव्हती अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्या पहिल्या पाच वर्षामध्ये ज्या झाल्या त्या त्याचा राग होता सेकंड टर्मला काही गोष्टी चांगल्या झाल्या जसं तीनशे सत्तर कलम रद्द होणं आहे राम मंदिर होणं आहे राम मंदिर मी धर्म या दृष्टिकोनातून बघत नाही तर त्या कारसेवकांचं जे बलिदान आहे मग माझ्या डोळ्यासमोर आजही ते फुटेज आहे की ज्या प्रकारे त्यांना गोळी गोळ्या मारल्या होत्या आणि जे शरीर नदीमध्ये जी प्रेत पडली होती ते आजही आहे मला असं वाटतं त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल नाही बरोबर तो मुद्दा तर आहे पण पाडव्याचा जसं उल्लेख म्हणजे पाडव्याला नेहमी तुमचं भाषण असतं पाडव्याला श्रीखंड गोड लागण्याचं एक कारण काय असतं की तू लिंबाचा पाला खावा लागतो ना कडू लिंबाचा तो एक गोळी असते ती खाल्ल्यावर श्रीखंड खूप गोड लागतं गोड वाटतं गरज वाटते पण यावेळेस ते गोड नाही लागलं श्रीखंड म्हणजे डोस नव्हतं कडू लिंबाचा <laughs> काय होतं मी तुम्हाला सांगतो माझ्या अनेक भाषणांच्या बाबतीत मला हा अनुभव आहे की माझं भाषण असेल ना तर अनेकदा पत्रकार लोक माझ्याबरोबरचे सहकारी देखील त्यांचं त्यांचं एक भाषण घेऊन येतात मी मागे मला असं वाटतं तुम्हालाच उदाहरण दिलं होतं का कोणाला दिलं तर आठवत नाही मला की मी स्वदेश पाहायला गेलो होतो आणि आमचे आशुतोष गोवारीकर माझे मित्र आहेत ते त्याने मगच्यासाठी जे प्रिव्ह्यू थिएटरमध्ये ठेवतात ना तसा तो पिक्चर ठेवला होता मी तो पिक्चर बघत होतो पाहत असताना पाह इंटरव्ह्यूला बाहेर आलो जस्ट अशोकडे पाहिलं पाहत गेलो परत मी पिक्चर पाहिलं सगळं संपल्यावरती मी आशूला म्हटलं काय केलंस आवडलं नव्हतं की आवडलं नाही म्हटलं काय केलंच आहे अगं पिक्चर आहे का काय असं काहीतरी मी बोललो त्याला मला त्याच्याबद्दल आजही मला वाईट वाटतं मी गाडीत बसलो गाडीपासून घरी आलो आणि घरी आल्यावरती मी एकटा विचार करत बसलो होतो मी पिक्चर पाहिला का माझ्या बॅक ऑफ द माइंड लगान होता अच्छा त्यांचा आधीचा सिनेमा मी माझा एक स्वतःचा सिनेमा घेऊन गेलो होतो डोक्यात लगाण ठेवून आशुतोष गोवारीकर एक ऑस्कर नॉमिनी डिरेक्टर वगैरे वगैरे असा विचार करून मी तो पिक्चर बघायला गेलो तसं मला दिसलं नाही hmm. मला कळलं की मी पिक्चरच नाही पाहिला ओके नंतर मी एक थिएटर बुक केलं छोटं आणि एकट्याने स्वदेश पाहिलं आणि जेव्हा तो ट्रेनचा सिक्वेन्स ज्याला येतो ना तो गावात जाऊन ते येतो आणि ते परत ट्रेनने येताना पहिल्यांदा त्या पोराकडनं पाणी पितो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हटलं झालं काय केलं आहे पिक्चर आणि तिथून मी संपल्यावरती आशुतोषला मी मेसेज केलं की म्हटलं आशु एक्स्ट्रीमली सॉरी मी त्याशी फिल्म पाहू शकलो नव्हतो मी आत्ता बघतोय एक्स्ट्रॉर्डनरी फिल्म आहे मी दरवाजा उघडला थिएटर बाहेर पडलो तर बाहेर सोफ्यावरती आशुतोष बसला होता त्याला कुणीतरी साईडला मी पिक्चर बघतोय म्हणून सो so, अनेकदा माझ्या भाषणाच्या वेळेला अनेक वेळाला असं होतं की प्रत्येकजण आपलं एक स्वतःचं भाषण घेऊन येतात स्वतःचा एक थॉट प्रोसेस असतो त्यातही काही चुकीचं आहे माझं म्हणणं नाही आहे पण स्वतःचे काही मुद्दे आणले जातात आणि मग ते नाही आलं तर नाही काही मजा नाही आली तर मुद्दे मुद्दो यायला पाहिजे होता मुद्दा तो इतकी गोष्ट यायला पाहिजे होती स्वाभाविक आहे आता प्रत्येकाचा भाषणच नाही तो सिनेमाच लोकांचा ठरलेला असतो लोकांचं असं असतं की आता तेंडुलकर येणार आहे अडोबा तिळू बॅटिंग होणार आणि त्या दिवशी असं आमचं एक मित्राचं म्हणणं होतं की त्या दिवशी शिवाजी पार्कात तेंडुलकर आला तेंडुलकरने जमिनीवर बॅट मारली आणि म्हणलं की आता तुम्हाला नंतर बघतो <laughs> असं काही झालं का पण तुम्ही बोललं पाहिजे कारण तुम्ही ते माझी माझी <laughs> विनंती राहील तुम्हाला अनेकांना त्या बाबतीत की ते भाषण एकदा परत ऐका तुम्ही ते एकदा भाषण ऐकलं असेल अनेकांनी हो सगळं कळलं का बाई जेव्हा मी बोलत होतो तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये असाल आता ते स्वतंत्रपणे भाषण आहे का कळलं का आणि मग तुम्ही त्या गोष्टीवरती विचार करा पण या म्हणजे तुम्ही सत्ता पाहिजे असं सगळेच म्हणतात म्हणजे उघड बोलतात आजकाल नेते की मी सत्तेसाठी इकडे आलोय मी सत्तेसाठी तुम्ही महाराष्ट्र धर्म किंवा या अँगलनेच बोलत असता म्हणजे तुमच्या जवळची माणसं तुमच्या पक्षातले नेते इन्सिक्युअर होणार नाहीत का की तुम्ही सत्ता पाहिजे असं तुमचं त्याच्यापेक्षा तुम्हाला महाराष्ट्र धर्म मराठी प्रश्न असा आहे सत्ता कशासाठी पाहिजे आता सगळ्यांनाच सगळीच उघडं पण माझ्या दृष्टीकोनात विकासासाठी पाहिजे ते विकासासाठी त्यांचा काही झाला झाला तेवढा विकास खूप झाला माझं असं म्हणणे महाराष्ट्रासाठी म्हणून जर समजा तुम्हाला सत्ता राबवायची असेल तर ठीक आहे पण त्या महाराष्ट्राचं विजन काय आता आज आम्ही ज्यावेळेला दोन हजार चौदा सा� साली जेव्हा महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट जेव्हा महाराष्ट्रासमोर आणली विकास आराखडा आणला कुठच्या राजकीय पक्षाने आणला आजपर्यंत पण त्यातल्या काही गोष्टी इम्प्लिमेंट केल्या परस्पर्यंत ते ते करू देत ना ज्याला आम्ही जाहीर करतोय त्याला दुसऱ्या सरकारने जर समजा ती गोष्ट केली तर का वाईट काही नाहीये पण ज्या प्रकारे ती गोष्ट व्हायला पाहिजे तशा होताना दिसत आहेत mm -hmm. माझं नेहमी मला महाराष्ट्राच्या जनतेला माझं तेच म्हणणं असतं ना की दिला ना सगळ्यांना संधी दिलीत ना एकदा बघा ना लाईट ठरलो तर परत येणार नाही समोर पण पर आजपर्यंत तुम्ही युती नाही केली कोणाशी नाही म्हणजे मी हा मनसे नेहमी स्वतंत्र लढत आली काय आम्ही तसे इतरांसाठी आम्ही तसे अनटचेबलच नाही पण तुम्हाला मजा येत नाही जागा वाटप इंटरेस्टिंग असतं ना की ह्याला तेवढ्या त्याला तेवढ्या मला एक मी, मी, मी काय इमॅजिन करतो की तुम्ही कसे बसाल जागा पंच्याण्णव साली मी शेवटचं केली होती मी प्रमोद सेनेसाठी हो हा शिवसेनेमध्ये असं प्रमोद महाजन त्यांच्या बाजूने प्रमोद महाजन होते प्रमोदजी होते गोपीनाथराव होते त्याच्यानंतर ते वाढणे त्यांचे आमच्या बाजूने मी होतो उद्धव होता ते सुभाष देसाई होते बरेच जण आम्ही सव्वीस एक वर्षाचा होतो त्याला एक जोश असतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता गेल्या अठरा वर्षात ही कधी वेळच नाही आली ना पक्षाचे उमेदवार पक्षाचे उमेदवार जाहीर केले ते तुम्ही पाच घ्या मला दोन घ्या मग ही इकडे ती तिकडे सरकवा आणि आता ते मी पुढच्या वेळेला माझ्या पक्षातले लोकं जातील जर समजा अशीच वेळ आली तर माझं ते टेम्परामेंट नाही पण तुम्ही ते भाषणात बोललं की तुम्हाला त्या धनुष्यबाणी चिन्हावर लढायला सांगितलं असं होतं का खरं हो हो म्हणजे काय कसं लढणार मी म्हणजे ते एक दोन्ही अर्थाने तो मुद्दा की पुन्हा धनुष्यबान चिन्हावर लढा आणि तुम्हाला हे सांगितल्यावर काय प्रतिक्रिया हसलो मी अरे प्रश्न असा आहे ना की अरे बा अठरा वर्ष माझ्या पक्षातल्या लोकांनी काम करून ते कमवलेलं चिन्ह आहे ना रेल्वे इंजिन सहज असाच गंमत म्हणून आलेलं नाही मला मला कोर्टात तर मिळालं नाहीये मला ते लोकांनी मतदान करून त्या संख्येवरती आधारित hmm. ते मला मिळालेली गोष्ट आहे आणि जर मिळाल्यानंतर मी जर समजा दुसऱ्याच्या पक्ष एक काहीतरी मा उमेदवार उभा करायचा म्हणून मी समजा सांगितलं की बाबा दुसऱ्याच्या चिन्हावरती उभं राहायचं आहे कसं पॉसिबल आहे म्हणजे राजकारणाच्या गोष्टीसाठी किंवा सत्तेसाठी खासदारकीसाठी स्वाभिमान गाण किती टाकायचं काय अर्थ आहे की त्याला काही ते माहीकडणं शक्य नाही त्या सभेतलं सगळ्यात आवडलेलं वाक्य हे होतं हो म्हणजे सगळ्यात खूप सगळ्यांना आवडलेलं वाक्य होतं की मी कुठलाही पक्षाचं नेतृत्व करणार नाही किंवा कुठला पक्ष मला द्या मी हे इथे जाईन मी उभा केलेलं पक्ष हे माझं अपत्य आहे आणि हे हा खूप चांगला स्टँड म्हणजे खूप आवडलेला स्टँड होता ही गोष्ट तुम्हाला शक्य होती शिवसेना जेव्हा तुम्ही बाहेर पडला असताना की तुम्ही क्लेम करू शकला असता किंवा आज जसं लोकांनी गेलं नाही बघा पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो तो बाळासाहेबांचा पक्ष मला पक्षाचं नेतृत्व करायचं आहे म्हणजे मी आत्ता कशा तुम्ही सांगाल त्याच्यावरती मी हात ठेवायला तयार आहे एकवीरादेवी असेल तर देवी तुम्ही सांगाल त्याच्यावरती माझ्या मनाला कधी शिवलं देखील नाही की या पक्षाचा प्रमुख मी व्हावं तुम्ही कशाही वरती मला हात ठेवायला सांगा <coughs> माहिती गोष्ट कधी मनात नाही आली माझी डिमांड फक्त एवढीच होती माझा जॉब सांगा मला निवडणुकीला तुम्ही प्रचारासाठी बाहेर फक्त काढणार असाल आणि नंतर मी जर नुसतंच बसणार असेल मला हे मान्य नाही मी उद्या एखाद्याच्या ठिकाणी जाऊन प्रचार केला आणि मी जर समजा काहीतरी एक आश्वासक काहीतरी बोललो आणि उद्या समजा असं पकडूया की ते बाळासाहेबांच्या कृपेने असेल पण ते सगळ्यांच्या ते तो निवडून आला त्याने ती गोष्ट नाही केली मी पुढच्या वेळेला समजा गेलो तर लोक मला नाही विचारणार बरं कशा हो मी कशातही इन्वॉल्व्ह नाही कळलं का आणि जाऊन प्रचार करायचा हे मला मान्यच नव्हतं शक्यच नाही माझ्याकडनं होणं ते पण सुरुवात सेनेत तुम्हीच होता तुम्हीच प्रचाराला किंवा सगळीकडे मराठवाडा असेल कोकण मी तुम्हाला खरं सांग मी अनेकांना पटणार नाहीत कारण आपल्याकडे कसं आहे कर प्रत्येक गोष्टींचा विचार करायची पद्धत ही तशी वाकडीच असते खास करून पत्रकारांची की नाही नाही ते स्वतःला काहीतरी त्याला ते पाहिजे होतो माझ्या काकाला मदत कळलं का म्हणजे त्या विद्यार्थीचं काही अध्यक्ष होतं ते पण त्या विद्यार्थीच्या लोकांनी मला आणलं <तँगे> कळलं का त्याच्यावरती पण बाळासाहेबांना जास्तीत जास्त मदत काय करता येईल कशी करता येईल या दृष्टीकरण वय असं होतं काही वेळेला काही चुकाही झाल्या असतील कळलं का बोलण्यातनं झाले असतील वागणुकीतनं झाले असतील काही होऊ शकतं काय तसं नाही पण इंटेन्शन माझं कधीच त्या पक्षाचा प्रमुख व्हावं आणि पक्ष ताब्यात घ्यावा मी जेव्हा पक्ष सोडला त्यावेळेला माझ्याकडे बत्तीस एक आमदार बत्ती होते सहा सात खासदार होते आलेले की आपण एकत्र बाहेर पडू म्हटलं मला पक्ष फोडून काहीच नाही करायचं जर माझं इंटेन्शन हे जर पक्षप्रमुख होण्याचं असतं किंवा माझा तो तो जो दावा असता तर मी त्या लोकांना पक्ष फोडून बाहेर काढलं असतं पण मला बाळासाहेब आणि त्यांचा पक्ष यांना कुठच्याही प्रकारचा मला दगाफटका करायचा नव्हता तो मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलेला होतो असंही नव्हतं की मी आज बाहेरच्या बाहेर परस्पर निर्णय घ्या मी बाळासाहेबांना सांगितलं मी बंद करतो आहे हा विषय मी बाहेर पडतोय हे सांगून बाहेर पडलो होतो मी पण हे आज त्यावेळी त्या गोष्टीचं तेवढं महत्व वाटलं नाही आज जे नात्यांमध्ये आज जे चाललंय तुम्ही घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा होता असं वाटतं की दुसरी गोष्ट मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतर मी एक गोष्ट जाहीर केली होती की बाळासाहेबांनी माझ्याकडती माझ्यावरती वाटेल त्या थराला जाऊन जरी टीका केली तरी माझ्याकडनं उलट उत्तर येणार नाही आजपर्यंत तुम्ही कधीच नाही येणार आता जो विषय आपण ऐकलं की म्हणजे संगीत वक्तृत्व आणि या सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे आहेत पण यातली आलेली नाही लोकांसमोर गोष्ट ती म्हणजे तुम्ही दिलेली चाल तुमचं संगीत ही कधी येणार आहे म्हणजे असं तुमचं गाणं कधी आहे तसं काही गोष्टी मला सुचतात आणि मग त्या आकारात आल्या की त्याचा मालक मी नसतो तो एक काही प्रत्येक गोष्टीचा क्रेडिट घेऊन हो। नाही क्रेडिट नाही तुमची चाल असेल ठीक आहे ना असं आलं पाहिजे तुम्हाला गीतकार असं नको ते नाही मी सांगून ठेवतो देवेंद्र फडणवीस पण गाणी लिहित आहेत आजकाल नाही त्यांना गाणी लिहू दे तिकडे गरज पण आहे पण मला या गोष्टींचा छंद आहे पण असं क्रेडिट घ्यावं असं मला काय वाटत नाही मला हे मी केलं मी तुम्हाला काय आहे ना अशा कलेमधनं किंवा अशा गोष्टींमधनं ना काही वेळेला आनंद घेता आला पाहिजे सगळं हे मी केलं आहे हे तो जो मी 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 म्हणा आहे ना तो काही चांगला नाही आणि मला साधी गोष्ट तुम्हाला सांगतो मी एखादं माणसाचं जर समजा काम केलं ना मी तेही कधी बोलून दाखवत नाही हे हो माझ्यामुळे झालं मी केलं यामध्ये ती गोष्ट झाली झाली की झाली संपलं विषय मी आजपर्यंत इतकी वर्ष भाषण करतोय परत मी दहा भाषणं पण ऐकली नसतील माझी मला असं कधीतरी वाटलं की बाबा कुठेतरी भाषण झालंय आणि मला कुठेतरी माझं फंबल झालंय किंवा एखादा मी विषय मी समजवताना बरोबर समजवलं नाही असं मला वाटलं असं वाट असं काही झालं तर एखाद्या वेळा मी माझं भाषण बघतो पण अदरवाईज माझं भाषण इंटरव्ह्यू <laughs> काय होऊन गेलेली प्रोसेस आहे ती त्यात होऊन गेलेल्या प्रोसेसमध्ये आपण माझंच भाषण मी ऐकायचं आणि काय झालं बोललं काय अरे वेगळंच आहे म्हणजे बोललं ना आता मी झालं आहे ना आता <coughs> किंवा इंटरव्ह्यू मी दिला आहे काय उत्तर दिलंय मी वाट लावली झालं जेव्हा मी बोललोय संपला विषय तो परत पाहण्यात काय मजा आहे त्याच्यात ते लोकांनी पाहायचं लोकांनी पाहावं असं काय अनालिसिस करायचंय बोडफोड करायची याकुडा नाही पण तुम्ही लोकांचं ऐकता आता आम्ही बऱ्याचदा जेव्हा न्यूज चॅनल भाषणं ऐकतो लोकांचे तर नव्वद टक्के नेत्यांचं शब्द असतो या ठिकाणी त्या ठिकाणी आज या ठिकाणी हा हे का आलं असं म्हणजे असं का बोलत असतील लोक मला माहीत ना नाही पण काय होतं आहे पूर्वी आ, ही थोडीशी सभागृहातली भाषा आहे विधानसभेतली विधानपरिषदेतली सभागृहातली भाषा आहे आणि मग ती भाषा त्या भाषेत ते पूर्वीचे जे नेते होते ते जनरली बाहेर बोलताना पण त्या तसेच बोलायचे आता तुम्ही कधीतरी बघितलं असेल की पवारसाहेबांना जर बसलेलं तुम्ही नॉर्मल बघितलं आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला तर ते खुर्चीवरती असे करत असतात याचं कारण तुम्ही सभागृहामध्ये टाळ्या नाही वाजवत तुम्ही बाकडी वाजवता कळलं का तर ते जे बाक वाजवणं आहे ना तर ते तर इतकी वर्ष राजकारणामध्ये घालवल्यावरती सहज जनरल मुलाखतीला बोलतात म्हणजे त्यांचं असं असं होतं बॉडी लँग्वेज तर ते सभागृहातलं असावं असं माझं मत आहे की ते त्या वेळाच्या राजकारणाने तो शब्द म्हणजे आता फक्त अध्यक्ष महाशय काय महोदय फक्त म्हणत नाहीत बाहेर बाकी काय अहो कित्येक लोक तर आज या मंचकावर बोलतात <laughs> आता अजून काय करायचं म्हणजे नाही नाही म्हणजे ती तुमची निरीक्षण असतील म्हणून कारण आत्ताची नवीन पिढी खूप उत्तम बोलते आ, इंस्टाग्राम फेसबुकसारखे आल्यामुळं बोलत आहेत पण ते रील पुरतं आहे म्हणजे तीस सेकंद एक मिनिटाचं एक एक तासाचं भाषण करण्यासाठी किंवा एवढं तुमच्यासारखं बोलण्यासाठी वक्तव्यासाठी तुम्हाला काय वाटतं काय गरजेचं आहे तरुण पिढीने काय बघा तुमचं वाचन चांगलं पाहिजे तुमचं डिक्शन चांगलं पाहिजे उच्चार हे चांगले पाहिजेत त्याचबरोबर तुम्हाला सभोवतालच्या वातावरणाचं आकलन हे तुम्हाला म्हणतो आपण ते तुमचं चांगलं पाहिजे आणि गुण पण शोधता आले पाहिजेत आणि दोष पण शोधता आले पाहिजेत तुम्हाला hmm. पण ते सहज आलं पाहिजे आता आज सकाळी मी उठलो आहे आता आज दोष शोधायचे असं काही नसतं तर ते तुम्हाला दिसायला लागतं आणि देवीच्या कृपेने किंवा माझ्या पूर्वजांच्या पुण्यिहिणी असेल घरच्यांच्या त्या व्यंगचित्रांमुळे ना ती बातमी दिसायला लागते मग बातमीतनं व्यंगचित्र दिसणं असतं ना ज्याला बाळासाहेब नेहमी म्हणायचे की रीडिंग बिटवीन द लाईन त्या दोन ओळींच्या मधलं वाचणं आहे तर तसं मी एक तीच आवडच आहे मला की माणसांमधले माहिती त्यातलं कॅरेक्टर शोधणं तो बोलतो कसा वागतो कसा त्याच्या सवयी काय आहेत किंवा तुम्हाला अनेकदा तुमचे तुम्हाल जे अनुभव आहेत तुम्हाला आलेले अनुभव तर हे अनुभव देखील तुम्हाला भाषणाच्या वेळेला खूप साथ देतात तुम्हाला त्या त्या वेळेला ती गोष्ट त्याच वेळा ती आठवणं पण गरजेचं आहे कळलं का संदर्भ तुम्हाला ते येणं गरजेचं आहे बऱ्याच गोष्टी <coughs> तो त्याला असं काही त्याला पण असं म्हणजे बाळासाहेबांचं विषयावरून की सगळ्यात पहिल्या भाषणाला किंवा तुमचं कोणतं भाषण बाळासाहेबांना आवडलं अशी दाद कधी दिली चित्राला असेल कसं आहे चांगलं झालं आहे हे बाळासाहेब बाकीच्यांशी बोलायचे नाही फार कधी बोलले मी एक भाषण केलं होतं मला असं वाटतं की साल असेल एक्क्याण्णव वगैरे आणि त्या मी मोर्चा काढला होता फी विरोधात आणि माझा मोर्चा संपला डिस्बस झाल्यानंतर तो मला कोणीतरी सांगितलं मा आली आमची बा माझं भाषण ऐकायला त्याबरोबर त्या मोर्चाच्या त्या शेवटी गाडीमध्ये बी आमची मा बसली होती मा म्हणजे तर म्हणजे मी गेलो तिथे धावत म्हण म्हटलं काय काय का तू काय करते म्हटलं इथे चल काका वाट बघतोय वाजले होते सर म्हणजे दोन वगैरे वाजले होते म्हटलं अजून जागा आहे म्हटलं हो सर वाट बघतात घरी गेलो एक्क्याण्णव ब्याण्णव सालची गोष्ट आहे एक्क्याण्णव माय होते ब्याण्णव पण नाही घरी गेल्यानंतर मी मला मला म्हणा बस मी तुझं भाषण ऐकलं त्याला किती दहा मिनटं बोललो असं मी तो काय मोबाईल नाही काही नाही काही नाही म्हटलं भाषण भाषण कसं ऐकलं आमचे एक परिचयाचे लोक एक व्यक्ती होती त्यांनी तिथे त्या पानबिडी आणि जे दुकान असतात ना शॉप असतात तिकडनं फोन लावला होता आणि स्पीकरवरनं माझं भाषण ऐकवलं होतं मला म्हणाले बस आता माझ्या बापाने जे मला सांगितलं ते आता मी तुला सांगतो आपण कसं बोललो यापेक्षा आपण काय बोललो जाताना लोक काय घेऊन गेलेत याचा पहिला विचार कर आपण किती शहाणे हो दाखवायला जाऊ नको लोक किती शहाणे होतील कसे होतील हा विचार करून भाषण कर आणि ज्या मैदानात जाशील त्या मैदानाची भाषा बोल अशा तीन चार गोष्टी त्यांनी सांगितल्या जसं मला व्यंगचित्र सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी सांगताना मला काहीतरी ते मला घेऊन बसायचं आहे आणि मग मला सांगायचे की बघता हे बघ लक्ष्मणचं हे कार्टून परस्पेक्टिव बघ कशाप्रकारे केलं आहे त्यांनी त्याचं काय त्याला आपण बॅकग्राऊंड बघ प्रकारची केली आहे कॅरी केचरिंगच्या बाबतीत जाऊ नको ते कॅरी केचरिंग त्याचं एवढं चांगलं नसतं वगैरे असं ते सांगायचे सा पण बाकी आयडिया बघ कुठे प्लेसमेंट्स बघ त्याच्याकडे आणि हा स्ट्रोक हा स्ट्रोक तू मारायला जाऊ नको आता तो लक्ष्मणचा स्ट्रोक आहे कळलं का आणि तो बरोबर नाही आहे पण तो मारायला जाऊ नको आत्ता आणि ते एकच गोष्ट वाक्य मला तेव्हा बोलले होते मला बोलले की हे बघताना ना ह्यातला इफेक्ट घे ह्याचे डिफेक्ट नको घेऊ mm. so, सो माणसं ऑब्झर्व करताना परिस्थिती बघत असताना एखादी काहीतरी सिच्युएशन आहे किंवा काहीतरी सो so, मी त्यातले इफेक्ट पण बघतो डिफेक्ट पण बघतो पण डिफेक्ट कळतात इफेक्ट पण कळतात पण त्याचे डिफेक्ट घ्यायचे नसतात mm. तर अशी काही काही गोष्टी एकदा मला असं वाटतं काही काही गोष्टी बोललेत ते किंवा असे अनेक लोकं पण आहेत मी मला अजूनही आठवतं माझा पहिला इंटरव्ह्यू झाला होता आई मुलगी आणि वडील मुलगा वगैरे असं आणि त्याला मी आणि माझे वडील होतो हे आहे पारल्याला मॅजेस्टिक गप्पा व्हायच्या ना त्याच्यात मी माझे वडील होतो जयंत साळगावकर आणि जयराज साळगावकर होते आणि माणिकताई वर्मा आणि मला असं वाटतं वंदनातही होती का भारतीतही होती आता आठवत नाही मला आणि त्याला जयंतराव एक वाक्य बोलले एकदाच बोलले ना तेव्हा म्हणजे किती सालची गोष्ट मी तुम्हाला सांगतो एकोणनव्वद वगैरे असेल पण इथे अशी काही गोष्टी असतात ना ज्या माझ्या इथे जाऊन बसतात म्हणजे बसतात तेव्हा ते असं म्हणाले होते की एक मासाचा गोळा आईच्या पोटात सहा महिने वाढतो नऊ महिने वाढतो नऊ महिन्यानंतर तो मासाचा गोळा जेव्हा बाहेर येतो त्या दिवशी बापाच्या पोटात गोळा येतो का <laughs> आता ती गोष्ट तरी इतक्या हलक्या फुलक्या पद्धतीने त्यांनी सांगितली पण ते माझ्या डोक्यात राहिलं ते <clears throat> असे अनेक संदर्भ अनेक गोष्टी टचवूड पण मला त्या स्मरणात राहतात का राहतात म्हणजे ही मेमरी कुठून आली मग कोणते बदाम खातात का <laughs> कारण तुम्हाला सिनेमातले डायलॉग पण लक्षात राहतात तो शॉर्ट काय तो पण लक्षात राहतो आणि नेत्यांचे दोष तर तुम्ही पण असं फक्त चित्रपटांच्या बाबतीत होतं किंवा असं असं नाही मला मला पुस्तकांच्या बाबतीत होतं मला संदर्भ आठवतात <coughs> मला भाषणांच्या बाबतीत काही लोकांच्या होतं की काही शब्द आ, 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 उत्तम शब्द असतो काहीतरी मराठीमध्ये हरवलेला शब्द असतो एखादा सापडतो ना तसे काही शब्द सापडतात तर मला असं वाटतं मजा येते त्याच्यात ती गोष्ट शोधण्यात किंवा मला जगाकडे बघताना समाजाकडे बघताना महाराष्ट्राकडे बघताना महाराष्ट्राचा इतिहास पाहताना भूगोल पाहताना अनेक गोष्टी पाहताना मला सतत एका गोष्टीचं असतं मला का असे प्रश्न पडतात तुमचं बऱ्याचदा शब्दांचे अर्थ पण तुम्ही की मूळ काय शब्दाचं हो मला ते हे असं का आलं कशात न आलं कुठून आलं आणि त्याचा उगम ज्यावेळेला आपल्याला समजतो काही गोष्टींचा तेव्हा वाटतं हे चला असं कसं फिरत फिरत कुठून कुठून काय काय गोष्टी आल्यात आपल्यापर्यंत अनेक असे शब्द आहेत मराठीमध्ये जे तुम्ही हिंदीमध्ये पण आहेत आता हिंद नाही आता आता मला तशी मला शब्द आता पटकन नाही आठवणार पण असे हिंदीमध्ये पण आहेत आता हिंदी, हिंदी भाषा येऊनच सव्वाशे दीडशे वर्ष झाली असतील कळलं का मराठी भाषा कधी चौथ्या पाचव्या शतकातली भाषा आहे ती कुठूनही ते मराठीवरचं प्रेम तुमचं मी ते मराठीवर तो मुद्दा येतो मला त्यानिमित्तानं की तुमची परप्रांतीयांनी मराठी बोलण्याची अपेक्षा वेगळी आहे पद्धत वेगळी आहे आणि तुमच्या वडिलांची श्रीकांत ठाकरेंनी मराठी बोलून घेतलं आहे परप्रांतीयाकडून पण ती पद्धत फारच वेगळी फार गोड आहे की त्यांनी मोहम्मद रफीला पहिल्यांदा मराठीत गायला लावलं आणि ते गाणं पण इतकं अप्रतिम म्हणजे त्यानं बरेच गायला कसं होतं की गायक एखादा वेगळ्या भाषेमध्ये गाणं आणि आपल्याकडे आलेले ज्या मानसिकतेतनं लोक जे आलेले आहेत की मी मागे पण सांगत आलो की ही नुसते नुसतं येणं नाही आहे नुसतं येणं पाहुणं आहे बाहेरच्या राज्यातनं आला आहे स्वागत करू नका काही प्रश्न नाही आहे पण जेव्हा तुम्ही असं मोठ्या संख्येने जेव्हा या यायला सुरुवात करता आणि त्याच्या चित्र आम्हाला जेव्हा महाराष्ट्रात दिसायला लागतं त्यावेळेला आमच्या असं लक्ष येतं की तुम्ही नुसते येत नाही आहे तुम्ही मतदारसंघ बनवताय मग उद्या ही गोष्टी तुमच्याकडेच राहणार आणि आमच्याकडच्याही गोष्टी आम्ही तुमच्याकडे देणार असं तर होऊ शकत नाहीत ना <laughs> उद्या महानगरपालिकेला उभे राहणार उद्या विधान हे उभे राहणार उद्या विधानसभेला उभे राहणार लोकसभेला उभे राहणार त्या मुद्द्यावर तुम्ही तर सभा किंवा एरवी बोलणारच आहात बोलताच आहात आणि तुम्ही ते शब्दांचा अर्थ वगैरे शोधता म्हणून तुमचं तुम्ही दिलेल्या शब्दावर विश्वास जास्त ठेवायला पाहिजे कारण शब्दांचं महत्त्व तुम्हाला कळतं पण त्यात मी श्रीकांत ठाकरेंचा मुद्दा याच्यासाठी काढला की तुम्ही लहानपणापासून त्यांना चाली देताना किंवा ह्या सगळा तो प्रवास बघितला असेल त्यांच्याबद्दल फारसं बोललं गेलं नाही म्हणजे खरं तर आदर्श भावांचं नातं कसं असावं तर बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे श्रीकांत ठाकरे कायम मागे राहिले आणि जी मदत पाहिजे जेव्हा मदत पाहिजे मार्मिकपासून असेल शिवसेनेपासून त्यांनी ती केली कुठलंही श्रेय न घेता तर त्यांच्याविषयी तुमच्याकडून ऐकायला आवडेल की हा तसा तो माणूस सडाफटिंग होता सडाफटिंग हाच शब्द मला स्वट्ठ योग्य ठरला त्यांना कधी काय कुठच्या गोष्टींचं असं मॅ शिवसेनेसाठी काम झालं सुरुवातीपासून अनेक गोष्टी मार्मिक होता वगैरे वगैरे पण त्यांना त्यांच्याकडे कोणी तिकीट मागायला आलं हे बाबा ते इथे नाही तिकडे जा किंवा मला हे पद पाहिजे माझ्याकडे येऊ नको तिकडे जा त्या भांदगिरीत ते कधी पडले नाहीत ते कळलं का आणि तो स्वभाव त्यांचा असा होता की त्यांच्याकडे पण ती गोष्ट कदाचित त्यांच्याकडनं अनेक गोष्टी माझ्याकडे आल्या असतील त्या की हे एखादी गोष्ट आपल्याला येत नाही म्हणजे काय माझ्या वडिलांना उत्तम उर्दू लिहिता वाचता बोलता यायचं हो शिकवायचं ते लोक आपण जसं मराठी लिहितो तसं ते उत्तम उर्दू लिहायचे त्यावेळेला अनेक संगीत क्षेत्रामधले अनेक लोक ही उर्दू भाषा शिकणं खूप गरजेचं असायचं त्यावेळेला तर ती भाषा ते शिकले होमिओपॅथीचं उत्तम ज्ञान वेळेलं का मराठी इंग्रजी हिंदी उर्दू या चार भाषांचं उत्तम व्याकरण माझ्या वडिलांना श्रीकांत ठाकरे त्यांना बाळासाहेब किंवा आमच्या आत्या वगैरे शिरी म्हणायचे तर माझ्याकडे अशा अनेक पूर्वी समी बघितलं होतं की वडीलच्या वेळेला इंकिंग करायचे बाळा स्केचिंग करायचे मग ते इंकिंग करायचे असं वरती लिहिलेलं असायचं <coughs> बाळासाहेब लिहून पाठवायचे पेन्सिलने आणि वरती लिहिलेलं असायचं शिरी व्याकरण तपासून घेणे अच्छा रसू एका दीर्घ एका काय तर त्याचं उत्तम त्यांचं अभ्यास विषय एखादा हातात घेतला पेंटिंग्स व्यंगचित्र तुम्ही आता या ऑफिसमध्ये बघत असाल ती व्यंगचित्र केलेली आहेत त्यांनी मग काय कमालीचा हात होता त्यांचा कमालीचा कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टर आणि इतक्या मिनिमम लाईनमध्ये ते कॅरेक्टर आणायचे ना मग त्यांनी ऑइल पेंटिंग्स केली ॲक्रेलिक केली वॉटर कलर केला स्केचिंग तर उत्तम होतंच त्यांचं नाही ह्या सगळ्या बोल आता आत्ताचं तुमचं बोलणं किंवा एकूणच स्वभाव बघता लहानपणी हे प्रकरण अवघडच असेल ना वडिलांसाठी म्हणजे घरच्यांसाठी तुमचा जो स्वभाव आत्ताच आहे तो लहानपणी किंवा तरुणपणी तर तुम्ही अजूनच हट्टी असाल किंवा तर काय म्हणायचं तुम्हाला नाही कधी रागवलेत का तुम्हाला <laughs> किंवा तुम्हाला किती रागवलं असेल ना रागवलं हां म्हणजे बाळा काही रागवली आहे वडील रागवले आहेत निश्चित पण ते सगळं आमचं थांबायचं बाळासाहेबांचे इथे अच्छा <coughs> माझ्या कित्येक वर्षांच्या माझ्या प्रगती पुस्तकांवरती बाळासाहेबांच्या सह आहेत का कोटा कोणावर वडिलांना आणि आईला अच्छा <laughs> हा म्हणजे मला इतकं असं की कोणीतरी रागवला <laughs> पण या सगळ्या गोष्टींमध्ये बोलताना मला सगळ्यात वाटतं की राजकारण आणि या सगळ्यांच्या पलीकडे माणजी एक तुम्हाला गोष्ट सांगतो म्हणजे त्या रागाची कारणं ज्यावेळेला आपण मोठे होतो त्यावेळेला ती कळायला लागतात त्यावेळेला वाईट वाटणं स्वाभाविक असतं पण ते काही विनाकारण रागावलेलं नसतात कळलं का काहीतरी चांगलं घडावं या दृष्टीकोनातनं रागावलेले असतात पण ते तेव्हा असं वाटतं की रागावले नंतर कळतं की ते काय तो त्या मागे पण म्हणजे वारसा जो आहे ठाकरे हे एवढं मोठं नाव आहे हा वारसा कसं म्हणजे खूप तरुण पिढीला काय होतं की आमच्या बापाने काहीच केलं नाही हेच केलं तुम्हाला वारसा म्हणजे तुम्ही कसं सांगाल वारसा वारसा म्हणजे प्रॉपर्टी नव्हे हो आपल्याकडे वारशाचे अर्थच काहीतरी वेगळे काढले जातात मला असं वाटतं की हे जे संस्कार हे जे गुण किंवा ह्या ज्या कला या ज्या सगळ्या मला असं वाटतं मला मिळाल्या हाच वारसा आहे ना कळलं का वारसा हक्काने म्हणजे वारसा हक्काने अनेक लोक फक्त प्रॉपर्टीचा विचार करतात तो, तो, हां काही पण पक बट ती गोष्ट मी त्याला वारसा नाही समजत विचारांचा हा मला असं वाटतं विचारांचा वारसा हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो नुसता वाचणं ऐकणं नव्हे तर तो, तो मांडणं त्याचं इम्प्लिमेंट करणं हे देखील मला असं वाटतं की ते गरजेचं आहे नाहीतर त्या नुसत्या वारशाला काय अर्थ आहे म्हणजे एक विनंतीच की आता ही जे पक्ष फुटत आहेत म्हणजे त्यांच्यात गट पडतायत म्हणजे ती जवळपास आता गटाराकडे वळत आहेत इतकी गट पडतायत आणि त्याच्याने गावोगाव खूप वाईट अवस्था आहे घराघरात भांडणं झाले आहेत भाऊकीची भांडणं झाली भाऊ एकमेकांशी बोलत नाही हा त्या गटात आहे तो त्या गटात आहे असं इतकं ते झालं आहे तर अशावेळी म्हणजे मला नेहमी आवडते उद्धव ठाकरेंना काही त्रास होतोय तर राज ठाकरे तिथे धावून गेले सगळ्यात आधी किंवा राज ठाकरे आजारी आहेत लहानपणीकडे तर बाळासाहेब आहेत तसे घरून येतात तर या पद्धतीने तरुणांना काहीतरी सांगितलं पाहिजे मला असं वाटतं कारण ते स्वतः का म्हणत आहे मला असं वाटतं की उद्या जर समजा तुम्हाला काही एखादी गोष्ट नाही पटली ना तर मला असं वाटतं तुमची स्वतःची उभी करा दुसऱ्यांना ओरबडण्यात काही पाऊ नाही कळलं का तिथे नुकसान सर्वात जास्ती होतं बरोबर तुम्हाला नाही पटलं नाही पटलं तुमची रेश तुम्ही आका आहे त्याच्यामध्ये विष घालवण्यात काय अर्थ आहे त्याच्यामध्ये ओरबडण्यात काय अर्थ आहे एखाद्या नेत्यावर पुस्तक काढायचं तर त्याचा आदर्श महाराष्ट्राविरुद्ध तुम्ही घालून दिला बाळासाहेबांची फोटोबायोग्राफी अप्रतिम <coughs> पुस्तक आहे ते त्यात वाक्य आहे की पर्वतालाही दुःख या लाईनचं पण हे तुम्हाला एक अनुभव असेल तुम्हाला सगळ्यात जास्त मी लहानपणापासून बाळासाहेबांना पाहिलं आणि त्यांनी अनुभवताना पाहिलं मी त्यांना त्या सगळ्या गोष्टी ज्याला आपण विजय म्हणू आपण खऱ्या अर्थाने तो पंच्याऐंशी साली महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला खऱ्या अर्थाने विजय प्राप्त झाला तोपर्यंत सगळे यायचे हारलेले असायचे डिपॉझिट गेलेली असायची रडत यायची वगैरे वगैरे हे लहानपणापासून मी जे पाहत आलो ती मी जेव्हा पक्षस्थापन केला त्यावेळेला जेव्हा विजयी मिळाला पण पर पराभवाची जेव्हा वेळ आली त्यावेळेला ती सहन करण्याची किंवा ती घेण्याची त्यातनं कुठेही डिमोरलाइज न होण्याची ती जी ताकद आहे ती मला लहानपणीच मिळाली होती मी आज पण विचार करतो की ते लहानपणी मी जर ते पाहिलं नसतं कदाचित तर पक्षच नसता <laughs> काढला <कर> मग <laughs> <laughs> पण ते जर मी पाहिलं नसतं मला वाटत नाही मी ते कसं घेतलं असतं म्हणजे बऱ्यापैकी लहानपणापासून ती हा म्हणजे ती गोष्ट पाहिली आणि सोडून द्या विषय संपला पुढचं पुढे हे जे सगळं सुरू झालं कदाचित ते त्या ऑब्झर्वेशनमधनं आणि हो त्या ऑब्झर्वेशनमधनच ती गोष्ट आली तर तुम्हाला खूप तरुणपणीच सुरक्षा आणि सुरक्षा रक्षक तुमच्या सोबत असतील खूप अडचणी आल्या असतील ना म्हणजे आपण नाही ॲक्च्युली तसं नाही आल्या प्रायव्हेट लाईफच नाही हो बरोबर आहे पण काय आहे तो मी ज्या काळामध्ये सुरक्षा आली तो काळ पण इतका विचित्र होता ना सगळा मला आली सुरक्षा आली साधारणपणे पकडा नऊ एक्क्याण्णवच्या सुमारास आली त्याला काही एक कॉन्स्टेबल वगैरे काहीतरी असं असायचं पण बट साधारण ब्याण्णवला जेव्हा बाबरी मशीद पडली मग दंगली झाल्या बॉम्बसोड झाले त्याच्यानंतर ते वाढत गेलं सगळं पण तो काळही तसा होता की तसं तुम्हाला राहणंही तितकंच गरजेचं होतं आवश्यक होतं आणि तुम्हाला थ्रेट आहे का नाही आहे हे काय आम्ही ठरवत नसतो हे डिपार्टमेंट सर्व असतात गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट सर्व असतात त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की त्या सगळ्या गोष्टी असणार म्हणून पण ते काय तो आता एक सिक्युरिटी हा था, आवे आवे। <laughs> ना। ना। था। था। आता आमच्या था। शरीराचा हो एक अवयव आहे ते पण बंधन तर म्हणजे त्यात वावरायचं सवय झाली असेल पण आधी आता ते कळतही नाही ते बरोबर आहेत मनोहर जोशी महापौर होते तेव्हा त्यांनी काही आठवणी लिहिल्यात की त्यांच्याकडे लग्न जमवायला हो यायचे लोक की आमच्या मुलीसाठी स्थळ शोधा किंवा आता लोकांना बऱ्याचदा कळत नाही ना कुणाकडे काय काम घेऊन जावं <tansionate> आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात सध्या सगळ्यात जास्त कामं सत्ता नसली तरी तुमच्याकडेच घेऊन येतात लोक म्हणजे सगळ्याच शेती नर्सेस किंवा कुठले एअर एअरफोर्स पण अशी काही गमतीशीर कामं घेऊन येतात का लोक म्हणजे तुमच्याकडे पण अभि तो एक किस्सा सांगितला तुम्ही व्हाल एक मायाकडे इथलाच आहे की दादर भाग त्याच भागातला कुठे एक बिल्डर आहे तो मायाकडे आला आणि मला म्हणाला की वो हमारी यहाँ पे एक साईट चालू आहे और पे आपकी पार्टी के लोग कुछ परेशान कर रहे हैं अच्छा चाचा। पहले काम कीजिए आप हमारे नितिन तीन सर ही है उनको जाके मिलिए आप वो बंदोबस्त कर देंगे साहब अभी इतनी छोटी चीज़ के लिए उनको क्यों तकलीफ़ दे? साला तू माजा खड़े आला है माला समझे तो इतनी छोटी चीज़ के लिए उनको तकलीफ क्यों दे असे आमच्याकडे पण येतात ना <laughs> पण हे तुम्ही गमतीने घेता मला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट वाटते की तुमच्यावर वर्तमानपत्रात एवढं विरोधात लिहिलं जातं किंवा खूप काही सिनेमामध्ये पण तुमच्या विरोधात किंवा असं चित्र रंगवलं गेलं पण त्यावर कधीही तुम्ही बोलला नाही किंवा ते सिनेमे बंद पाडले पाहिजेत किंवा असं असं कधी झालं नाही म्हणजे ही एक गोष्ट नाही मी मला असं वाटतं की त्या आर्ट फॉर्मला ती मोकळी मिळाली पाहिजे अतिरेकी होता का माने त्याच्या त्या फॉर्ममध्ये पण पण त्याचा परस्पेक्टिवही तुम्ही मारता का माने कळलं का ते कुठच्या तरी चित्रपटात होतं ना ते हातावरती सहा आकडा काढला तर दाखवताना समोरच्याला नऊ आकडा दिसला आता तो त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ना तर एका सर्टन लिमिटपर्यंत मला असं वाटतं की तुम्ही वाह्यात पणा करायला लागले तर भाग वेगळा पण त्याला जर समजा काही गोष्टी मांडायच्या असतील ठीक आहे ना मी आता शेवटाकडे येतो पण महत्वाचा प्रश्न की पक्ष स्थापन होऊन मनसे स्थापन होऊन अठरा वर्ष होतं अठरावं <coughs> वर्ष म्हणजे सोळावं धोक्याचं असतं ते ओलांडलंय पण अठरावं वर्ष म्हणजे स्वैर असतं म्हणजे तुम्हाला सगळे अधिकार मिळतात सगळं होतं जसे मनसैनिक आता त्या अठरा वर्षाच्या पक्षाचे या अठराव्या वर्षी काय काळजी घेतली पाहिजे काय तुम्ही काय करताय अठराव्या वर्ष पक्षाचं झालं काय योजना आहेत म्हणजे महाराष्ट्रासाठी मी तुम्हाला सांगू का योजनांपेक्षा मी महाराष्ट्र काय आहे ना हा मी समजून उमजून घेऊन महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न करतो खरं तर महाराष्ट्र हे एक बलाढ्य राष्ट्र आहे आणि आपण या हिंद प्रांतावरती राज्य केलेलं राज्य आहे आपलं शौर्य आपली प्रतिभा आपली प्रतिमा आपल्याकडे असलेले अनेक गुण हे मला असं वाटतं की या या गोष्टी पूर्व इतिहास महाराष्ट्राने बघणं गरजेचं आहे वाचणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपलं भविष्य रचणं गरजेचं आहे पण आपल्याकडं खाण्यात पण एकी नाही म्हणजे जातीच्या प्रमाणे डिशेस आहेत असं तो मुद्दा मला असं वाटतं लढाईच्या वेळेला किंवा काम करायच्या वेळेला महाराष्ट्र एक होतो एरवी नसतो भाषेभाषेमध्ये वेगवेगळा आहे परंतु काय तसं म्हटलं तर दे या देशामध्येच सगळी विविधता आहे तुम्ही त्यातले ॲक्सेंट सोडले उच्चार काही सोडले त्यातले लहजा ले सोडला तर सगळे शेवटी बोलतात मराठीच हा महाराष्ट्र एक करणं मला असं वाटतं एक होणं आणि महाराष्ट्राची ज्याला काय म्हण आपण त्याला बलस्थानं ही महाराष्ट्राला कळली पाहिजेत समजली पाहिजेत आपण नुसतीच ह्या निवडणुकांचे आणि ह्या सगळ्या राजकारणाचे नुसतीच उकरेडी फुंकून हे आपल्या हाताला काही लागणार नाही आणि बाहेरच्यांना जितका महाराष्ट्र विखुरलेला पाहिजे तो मला असं वाटतं आपण इतक्या सहजासहजी त्यांच्या हातात देता कामानं पण महाराष्ट्र माझी मराठी माणसं जर टोल बंद करायचं असेल किंवा काही समस्या असेल तेव्हा राज ठाकरे हवे असतात मत देताना का हात आखडता आहे मराठी <coughs> तेही होईल प्रश्न असा आहे की माझे तेरा आमदार निवडून दिलेच होते ना कळलं का खासदार गेला मला लाख लाख सव्वा लाख दोन दोन लाख दीड दीड लाख अशी मतदान झालेलंच आहे ना मग ते एखादी फेज येते आणि माझी तुम्ही अठरा वर्ष काय घेऊन आहे तो बावन्न साली जन्माला आलेल्या जनसंघाला दोन हजार चोवीसला बहुमत मिळालं आहे दोन हजार चौदाला अटलजींचं सरकार आलं पण ते अनेक पक्षांचं होतं खऱ्या अर्थाने बहुमत हे जनसंघ म्हणजे त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष हे दोन हजार चौदाला आले म्हणजे बावन्न ते दोन हजार चौदा एवढा काळ गेला ना हो oh. बरोबर की नाही त्यांना का नाही कोणी प्रश्न विचारत की तुमच्या हातात का नाही लोकांनी मतदान केलं एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेचा जन्म झाला महाराष्ट्र राज्याची सत्ता एकोणीसशे पंच्याण्णव साली हातात दिली आहे प्रत्येक राजकीय पक्षाला वेळ लागलेलाच आहे हो लागतोच सध्याची मानसिकता अशी आहे की वडा टाकला की तळून आला पाहिजे पण मी बटाटे आणायला जाणार नाही <laughs> माझ्या हातात बटाटा वडा द्या तो पिठात पिठात करून तो मी आत टाकतो तळून आला की खातो पण त्याच्यासाठी पीठ बनवा त्याच्यासाठी तो काही तुमची आल लसणाची पेस्ट करा बटाटा शिजवा कोणाला इंटरेस्टच नाही त्याच्यात अजून मनातला एक प्रश्न विचारतो की सभेत तुमचं जे आक्रमक रूप असतं की सभेत तुम्ही फटकारे चालू असतात पण आता मुलात बोला, साधं बोलायचं म्हटलं मुलाखत तरी पण टेन्शन येतं ह्या राज ठाकरेंना टेन्शन येत नाही का कशाचं म्हणजे सभेत बोलायचं आपल्याला जायचं आहे प्रचंड येतं तुम्हाला म्हणजे माझे हातपाय थंड पडलेले असतात मला माझ्या ज्या मेजर मोठ्या ज्या सभा असतात ज्या सभांना माझ्याबरोबरच्या काही कलिग्जना तुम्ही विचारू शकता मॅम माझे हातपाय थंड पडलेले असतात दिवसभर माझ्या हातापायला घाम फुटलेला असतो मला असं काहीतरी असाचं आपण जसं ना शरीरातनं असं काहीतरी असं मुंग्या येण्यासारखं असं असं काहीतरी होत असतं आणि याचं एकमेव कारण मला माहीत नसतं मी काय बोलणार अच्छा म्हणजे स्क्रिप्ट नसतं तुमचं काही त्याला काही अर्थच नसतो त्याला काय अहो मी कित्येकदा पॉईंट्स लिहून घेऊ गेलो आहे पोडियमवर ठेवलेत ते सोडून सगळं बोललो आहे <laughs> स्पॉन्टेनियस हा तर तेव्हा जे मला जे आणि त्याच्यामुळे मला मी ठरवलं समजा आता की पहिला मुद्दा हा घ्यायचा दुसरा मुद्दा मी ब्लँक होतो होतच नाही माझ्याकडनं ऑटोमॅटिक काही गोष्टी यायला लागतात तुमच्या मनाच्या खोपऱ्यात कुठेतरी ते सगळ्या गोष्टी साठलेल्या असतातच ते तुम्ही वाचत असता बघत असता पाहत असता ऐकत असता सगळ्या गोष्टी असतात त्या हळूहळू बाहेर येतातच आणि त्यानंतर ते जे लोक बघतात ते चित्र तो माणूस वेगळाच असतो या माणसाला टेन्शन येत एका माणसाला मी फार एका माणसाला एकदा उत्तर दिलं होतं त्याने मला एकदा विचारलं होतं ते हे अगदी असंच की तुम्ही जे व्यासपीठावरती तुमचं असं ते ॲग्रेशन दिसतं म्हटलं अरे ते त्या विषयानुसार असतं ते आता आज जाऊन आता फक्त भडकायचं जसं काही नसतं ते त्या विषयानुसार असतं नाही पण असं नाही माझं म्हणणं पण एरवी तुम्ही जेव्हा भेटता ना तेव्हा एकदम शांत कूल असे असं असं वाटतं मी म्हटलं मग एक गोष्ट सांग एखादा डाकू जर समजा हानीमूनला गेला तर <laughs> <laughs> तो काय इथे बुरेटच्या पट्ट्या लावून जाईल का काय करेल म्हंटलं नसतं ना म्हटलं वा सिच्युएशन असते ना त्यावेळेला तुम्ही लोकांशी बोलत असता लोकांशी संवाद साधत असता लोकांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असता ती गोष्ट तुम्ही व्यवस्थित साचेबद्ध पद्धतीने तुम्ही त्यांच्यासमोर ठेवण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न करता त्याचबरोबर तुमचा तो अँगर पण तिकडे जो असतो की हे त्या गोष्टीचाही मला राग येतो आहे आणि हे तुम्हाला समजेल कसं नाही ती पण गोष्ट आहे ते काय एरवी बोलताना नसतं ना आपलं बरोबर आणि ती काही गोष्ट म्हणजे तो एक अभिनय नसतो तो त्या वेळेला ती गोष्ट मला मला सर कित्येकदा तुम्हाला माहीत नाही पण मला शिव्या गेलेल्या आहेत मी असं वाटतं की आता अनेकांना पण वाटतं माझ्या भाषणाच्या वेळेला की आता आता शिवी येणार ते नाही होते माझ्याकडनं पण तुम्ही त्या त्या झोनमध्ये जाता आता परवा दिवशीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला आत्ताच्या या गुढीपाडवा मेळाव्याला मी पोडियमपाशी आलो आणि ते शूट करत होते कॅमेरे आणि मी पोडियमसमोर उभा राहिलो आणि म्हणे मला नंतर सगळ्यांनी सांगितलं माझ्या समोरून बाजूनी समोरून असा कॅमेरावाला गेला मला शूट करत स्टेजवरती हा पोडियमच्या बाजूनी पण मला दिसला नाही नुकतेच उभं राहिल्यावर और... मी माझ्या याच्यात होतो झोनमध्ये होतो मी ट्रांस मध्ये होतो दिसला पण नाही तो बाजूने गेलेला बीडचा म्हणून मला ते सारखं विचार वाटत बीडला तुम्ही कोर्टात आला होता केस एक झाली होती तर तो, तो एक फार मजेशीर किस्सा म्हणजे तुम्हाला काहीतरी दंड झाला होता बीडच्या कोर्टात मला वाटतं सगळीकडे दंड झाले पण म्हणजे मी आता विशेष कार्यकारी दंडाधिकारी <laughs> किती दंड होतो मी बीडला तुम्हाला फार मी त्या काय सांगू तुम्हाला मी मी इथून ते लांब होतं म्हणून मी हेलिकॉप्टरने गेलो आणि इथून संभाजीनगरला रिफ्युअल केलं तिथून बीडला गेलो बीडवरनं बरं संभाजीनगर संभाजीनगरवरनं मुंबई असा तो प्रवास होता मी हेलिकॉप्टरने गेलो आणि तिकडे कोर्टामध्ये मा मला पाचशे रुपयाचा जामीन झाला तर मी तिकडे वकिला सांगतो थोडा वाढून घे म्हटलं की बरं बरं दिसत नाही आपण हेलिकॉप्टर आलो पाचशे रुपयाचा जमीन झालं किमान पाच हजार रुपयाच लाच काढायची म्हणजे किती काढायची पाचशे रुपयाचा जमीन कोण करतो का पण तुम्ही कदा मुंबई पुणे असं फिरता मला आमच्या मराठवाड्यात गेल्यावर कसं वाटतं तुम्हाला म्हणजे खूप आवडतो म्हणजे विकास पण तिथला विकास नाही पण मला मराठवाडा खूप आवडतो मला अच्छा तसं एक विदर्भाचं जसं एक वेगळं वेगळं बेगल कॅरेक्टर आहे तसं एक मराठवाड्यात एक कॅरेक्टर आहे तिथली लोक बोलताना ते तिथला ऑनेस्ट पण पटकन कळतो आणि तिथला एखादा बेरकी 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 असतो तोही पटकन तुम्हाला समजायला लागतं म्हणजे मी शाळेनंतर जर धपाटे खाल्ले असतील तर ते मराठवाड्यातच बीडचे तर त्याच्यामुळे ते छान असतं लोक छान असतात तिकडच्या सर्किट हाऊस मधले ते खानसामी पण इतके उत्कृष्ट जेवण म्हणजे वगैरे असे अरे फार सुंदर जेवढ बांबायचं नाही आहे पण निवडणूकही काही थांबणार आहेत विधानसभा आहे महापालिका आहे तर मध्ये पुन्हा तुमच्याशी गप्पा मारायचं आहेत पुन्हा खूप प्रश्न विचारायचे आहेत आणि खूप मनमोकळेपणाने तुम्ही उत्तरं दिली बोलबिडू हा एक तरुण प्रेक्षक असलेला हे आहे प्लॅटफॉर्म आणि इथे तुम्ही वारंवार आपण बोललं पाहिजे असं की तुम्ही जेव्हा सांगाल देव धन्यवाद धन्यवाद